हॅलो सलील, हा मी बोलतोय. एक काम कर, आबासाहेब कदम पत्रकार भवनामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आज संध्याकाळी 6:30 तेवढी कव्हर करायला जा. नाही मी जाणारच होतो, पण मला जरा घरी अर्जंट काम आहे रे. हां तू जा संध्याकाळी स्टॉक घेऊन मला स्टुडिओत दे. ओके दादा, गाडी वळवा. एक्सक्यूज मी सर, माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. आज माझं TYBA बी डिव्हिजन वरती शेवटचं लेक्चर आहे, पण माझ्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय, तर ते लेक्चर तुम्ही घेऊ शकाल का प्लीज? या ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. तुमचं बुधवारचं लेक्चर मी ऍडजस्ट करेन. काय झालंय, मेसेज का केला होतास? तू डोकं फिरवू नको. काय झालं ते पटकन सांग. तो आला की दोघांना एकदमच सांगतो ना. अरे काय झालंय? हा मी ज्या पोरीशी लग्न करायचं ठरवतोय ती आज तुम्हाला भेटायला इथे येते. एक मिनिट, तू लग्न केल्यावरती आपली इथे राहायची व्यवस्था काय असणार आहे? त्या मी इथं तुम्हाला लग्न करणार असल्याचं सांगतोय, आणि तुम्हाला पडली आहे राहायचं काय करायचं याची. मला वाटलं मी हे सांगितल्यावर तुम्ही राडा घालाल, पार्टी मागाल, म्हणून मी शॅम्पेन आणून ठेवली. तुम्ही ना झाले, तुम्हाला काय एक्साइटमेंटच नाही. हे बे, आपण सगळे इकडे एकत्र जरी राहत असलो ना, तरी आपण आता काय हॉस्टेलवरची कोवळी पोरं नाही होत. त्यामुळे तुला जर असं वाटलं असेल की हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही एक्साइट वगैरे होऊ, बराबर घर आवरू, छान कपडे घालून तिची वाट बघत बसू, तरी यातलं काहीही होणार नाहीये. नाही नाही नाही, माझी एवढी अपेक्षा पण नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, आपल्या या घराला पोरींची सवय नाहीये, तेव्हा माझी लाज जाणार नाही, एवढं बघा. एक मिनिट, मी जर तिच्याशी नीट बघावं अशी तुझी इच्छा असेल तर माझी एक अट आहे. माझी पण. बोला. तिच्या बरोबर इथे फार वेळ गूळ काढत बसायचं नाही. ओळख वगैरे झाली की 10-15 मिनिटात तुम्ही इथून सुटायचं. अरे पण ती पहिल्यांदाच इकडे. फ्रीज मध्ये कोल्ड्रिंक आहे, त्यावर भागवायचं. उगा चहा कर, खायला कर, असं मला सांगायचं नाही. तुम्हाला जे काय करायचंय ते बाहेर जाऊ. तुझं काय सांगतो, ती इथून गेल्यावरती कशी होती असं आम्हाला विचारायचं नाही. नाही काय, कारण तू असं विचारणार, मग आम्ही निर्लज्जपणे खरं काय ते सांगणार, मग तू चिडणार, मग ते भांडण, तर राडा, ते नकच. ती गेली की डायरेक्ट शॅम्पेन फोडायची, आणि शॅम्पेन संपेपर्यंत तिचा विषयच काढायचा नाही. तिच्याविषयी जे काय आहे ते सगळं उद्या बोलू आपण. हा कारण काय, शॅम्पेन संपल्यावर कितीही भांडणं झाली ना तरी मला फरक पडत नाही. म्हणजे तुम्हाला तिला भेटायची अजिबात उत्सुकता नाही? नाही वाटली असती, पण जी मुलगी तुझ्याशी लग्न करायला तयार होऊ शकते ती कितपत बरी असणार. नाही का? तू पण ना. हॅलो सलील, मी बोलतोय. हा काय परिस्थिती तिकडे? आबासाहेब अजून पोहोचलेले नाहीयेत, एक 15-20 मिनिटं तरी लागतील असं पक्षाचे लोक सांगतायत. काय नाही, ते विधानसभेचं तिकीट मिळाल्याचं त्यांना ऑफिशियली डिक्लेअर करायचं असेल, म्हणजे असा लोकांचा अंदाज आहे. हा ते अपेक्षितच होतं. एनिवे काय असेल तर कळव मला. चल. या 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 ना या. दादा शँडल. काय ते शँडल? शँडल नाही, चालतात तुमच्याकडे शँडल. या 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 या. ते ठेवा इथे. इथे ठेवू? हो इथेच ठेवा. बसा.
काय चकल्या आणि सुरळीच्या वड्या हव्यात का तुम्हाला? दादा सँडल बास आता ए बाबा बास ना आता ते सांगतोय ऐक कधी येणार आहे ती? तिचं तसं काही नसतं माझं असतं मी निघालोय ये आधी तुझ्या मित्रांशी ओळख तर करून दे. हाय पाणी तरी दे तिला. हाय एकच मिनिट. ओके हा हॅलो सलील मी बोलतोय. हे बघ मला यायला जरा उशीर होईल. हा नाही जरा जास्त होईल. पाणी. थँक यू. एक मिनिट एक मिनिट. ओळख करून घ्यायच्या आधी तुला एक गंमत सांगतो म्हणजे आमची गंमत आहे. आपलं नाव ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते पण नेमका हाच निर्णय आपले आई वडील फार बेजबाबदारपणे घेतात. अर्थात त्याला त्यांचाही काही इलाज नसतो म्हणा कारण आपण मोठेपणी कसे होणार याच्याविषयी त्यांनाही काही फारशी कल्पना नसते. म्हणजे त्यांना अंदाजच नसतो ना. मुलाचं नाव प्रकाश जरी ठेवलं तरी प्रत्यक्षात तो पुढे आयुष्यात उजेड पाडेलच असं काही नाही. पण आपण त्यांची ही चूक सुधारू शकतो. नाव बदलू म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला साधेस असं दुसरं नाव ठेवू. नाही तर नावाचा काय उपयोग ना. फक्त ओळखता यावं म्हणून ठेवायचं असेल तर मग नंबर द्या ना. म्हणजे 3,05,00,000. आम्ही एकमेकांना अशाच नवीन ठेवलेल्या नावाने हाक मारतो आणि आमची तशीच ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. बघतोयस का शुंभासारखा ते की ओळख करून. मी चाकू. काय चाकू? चाकू चाकू चाकू. नाही पण तू चाकू काय मला नाही कळलं. हे बघ आम्ही जेव्हा एखाद्याला नाव द्यायचं ठरवतो ना तेव्हा त्याच्या एकदम मुळापर्यंत शिरावं लागतं. चाकूचा ताकदीवर फार विश्वास आहे. थोडक्यात सांगायचं तर हा जवळपास एक शस्त्रच आहे. शस्त्र? ए पण चाकूच का? बंदूक का नाही? बाण का नाही? सांगतो. हे बघ जगाच्या इतिहासात सर्व शस्त्रांची प्रगती होत गेली. म्हणजे बंदुकीच्या जागी मशीन गन्स आल्या, बाणाच्या जागी मिसाईल झाले. पण माणसाच्या व्युत्पत्तीपासून एक शस्त्र मात्र तसंच आहे. ते म्हणजे चाकू. उत्क्रांतीचा नियम त्याला लागूच होत नाही. डायनोसॉरनी याच्यात आकार सोडला तर फारसा फरक नाही. हाय चाकू. इतके दिवस हे सांगायला लाज वाटली ना. आता मी याची ओळख करून देतो. काही नको. हो माझी ओळख मी स्वतःच करून देतो. मी पुस्तक असल्याची मला अजिबात लाज वाटत नाही. ओ माय गॉड ही सगळी पुस्तकं तू वाचली आहेस? मग
अगं मी खूप वाचन करतो ना म्हणून हे मला पुस्तक म्हणतात. ए खोटं नाही बोलायचं पुस्तक, खोटं नाही बोलायचं. खूप पुस्तकं वाचणाऱ्या लोकांना आपण पुस्तकी किडे असं म्हणतो. तू पुस्तकच आहेस. म्हणजे कसं आहे ना, याचं सगळं बोलणं वागणं अगदी पुस्तकी असतं, सगळं अगदी पुस्तकातल्यासारखं, म्हणजे सगळं बरोबर. पण प्रत्यक्ष निरुपयोगी. नाही पण मला नाही कळलं. उदाहरण देऊन सांगतो ना. समजा रात्री आपण झोपलेलो असताना आपल्याला अचानक जाग आली आणि आपण आपल्या उशाशी असा मोठा फणा काढलेला नाग पाहिला, तर आपण काय करू? मी पळून जाईन किंवा त्याला मारून टाकू. हा करेक्ट. हा काय करेल माहितीये का, हा नागरिक शास्त्राच्या पुस्तकाच्या भूमिकेत शिरणार आणि त्या नागाला सांगणार, मी तुला काहीच केलेलं नसताना तुला मला चावायचा काय अधिकार आहे? तुझं हे सगळं वागणं अगदी चुकीचं आहे. अरे बापरे, खरं की काय? एवढंच नाही, गंमत अशी आहे, याला वाटतं नाग आपला ऐकेल आणि या पुन्हा त्याच अंधरुणावर झोपून जातो. कळलं आता हा पुस्तक काय आहे ते. ए मला काहीतरी सुचलंय. हा ना तेवढ्या कव्हरचं पुस्तक आहे. आता सगळ्यात महत्वाची ओळख. हा माकड. माकड माकड. हा काय ना, हा टीव्हीच्या एका न्यूज चॅनल वरती काम करतो. आता 24 तास चॅनल चालवायचा म्हणजे बातम्या निर्माण कराव्या लागतात आणि बातम्या हव्या म्हणजे प्रॉब्लेम्स हवेत. मग हा काय करतो, एक छोटासा प्रॉब्लेम जरी दिसला ना तरी तो सोडवायला म्हणून जातो आणि आहे त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम निर्माण करून ठेवतो. पण त्याचा आणि माकडाचा काय संबंध? तुला ती हिसाब नीतीतली गोष्ट माहितीये ना, एक राजा असतो, तो झोपताना पहाऱ्याला माकडाला ठेवतो आणि मग राजाच्या नाकावर माशी बसते. आता खरं तर नाकावर बसलेली माशी माकडाला शेपटीने पण उडवता आली असते ना. पण तसं झालं असतं तर प्रॉब्लेम संपला असता. आणि प्रॉब्लेम संपला तर स्टोरी कशी मिळणार? म्हणून मग माकडाने राजाचं नाक तलवारीनेच कापलं. याचेही दिवसभर हे असेच उद्योग चालू असतात म्हणून हा माकड. माकड. कोल्ड ड्रिंक चालते ना का तुला, का चहा करू? नाही नाही चल राईट. घे. थँक यू पुस्तक. युअर वेलकम. त्याला दे. हे खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. पुस्तक, माकड, चाकू. आता आमच्याबद्दल पुरे, आता तू तुझी ओळख करून दे ना. मी पेन्सिल. पेन्सिल. हा कसं आहे ना की मी आधी माझं खरं नाव तुम्हाला सांगणार, मग मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या नावाचं डिसेक्शन करणार, त्यानंतर माझं बारसं करणार. तुमचे हे सगळे कष्ट मी आधीच कमी करते. मी पेन्सिल. अर्थात मी पेन्सिल का कशी हे कळेल तुम्हाला सावकाश. घाई काय नाही का? ए बाय द वे तुमचं किचन खूप मस्त आहे रे, अगदी बायकांना लाजवेल असे. ते सगळं मी बघतो. अरे बापरे, म्हणजे स्वयंपाक वगैरे करतोस की काय? फॅन्टॅस्टिक स्वयंपाक करतो पुस्तक. थांबतेस जेवायला? मस्तपैकी करतो काहीतरी पटकन. अरे चाकू, ती पहिल्यांदा आपल्या घरी आली आहे ना, तू तिला असं फ्रीज मधलं कोल्ड्रिंक देऊन कटवणार आहेस का? दिस इज नॉट फेअर चाकू. अरे थांबते तर थांबू दे ना. नाही नाही. अरे किती वेळ लागणार आहे? नाही, जेवायचं परत कधीतरी बघू. चल पेन्सिल, आपल्याला निघायला हवं, मी सोडून येतो. चल 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 चल. ओके. बाय. ओ बाय. हे मस्त वाटलं तुम्हाला भेटून. आम्हाला एक मिनिट. एक मिनिट. हे फक्त तुझ्यासाठी. माय फेअर लेडी हे वाचलंय मी. इनफॅक्ट इट्स ओरिजिनल पिग्मॅलियन सुद्धा वाचलंय. बर्नार्ड शॉची सगळी पुस्तकं वाचलीत मी. परत वाच, प्रत्येक वेळी वेगळं कळतं. हाऊ स्वीट.
बघितलंस ना चाकू, आपण इतके वेळा भेटतो तुम्हाला काहीही दिलेलं नाहीयेस. पुस्तक नि बघ कसं पहिल्याच भेटीत. घरातलं जुनं पुस्तक दिलंय त्यानं तुला. असू दे रे, दिलंय ना ते महत्वाचं. ठीक आहे, मी पुढच्या वेळेला तुला घरातला गंजलेला चाकू देईन. खुश, चल चल आता चल. बाय. बाय बाय. मला मला फारच आकर्षक प्रकरण शोधलंय चाकूनी. खरं म्हणजे ही चाकूला सूटच नाहीये. काय? बौद्धिक दृष्ट्या सामान्य पुरुषांनी असामान्य स्त्रीशी लग्न करू नये. तो होणाऱ्या मुलांवर अन्याय असतो. तिला खरं तर एखाद्या सुसंस्कृत जोडीदाराची गरज आहे. या. चाकू, तुझ्याशी जरा बोलायचं. हा, आता पिता पिता बोलायचंच आहे की नाही? आत्ता बोलू, नंतर कदाचित ही बाटली उघडायची वेळच येणार नाही. असं काय होणार नाही. आता तुम्ही तिला कितीही शिव्या घातल्या ना, मला काय फरक पडत नाही. चाकू, तुला ही पेन्सिल भेटली कुठे रे? गॅरेजवर. गाडी रिपेअर करायला आली होती. किती दिवस झाले तुमची ओळख होऊन? 3-4 महिने झाले असतील. तुझं आणि पेन्सिलचं लग्न करायचं ठरलंय? म्हणजे म्हणजे तिने तुला लग्नाचं विचारलंय? नाही. अच्छा, म्हणजे तू तिला प्रपोज केलायस? असं तरी हो की नाही? म्हणजे सध्या तुम्ही एकमेकांचे फक्त मित्र आहात? मग मला असं म्हणायचंय की मी पण पेन्सिल मध्ये इंटरेस्टेड आहे. काय? मी पण पेन्सिल मध्ये इंटरेस्टेड आहे. अरे सलील, 66 मिस कॉल्स. हा, काय वेट भी लागलं का? काय झालं एवढं? लेट 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 लेट. इतक्या तातडीनं पत्रकार परिषद बोलावून सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येनं जमला आहात, त्याबद्दल प्रथम मी आपले आभार मानतो. येत्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात आमच्याच पक्षात सुरू असलेल्या चर्चेला काल पूर्णविराम मिळाला. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी आमच्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून माझं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. जनतेची सेवा करण्याची ही जी संधी मला मिळालेली आहे, ते तर जास्तीत जास्त
नमस्कार. आमच्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाहीये, पण एका विशिष्ट मर्यादेनंतर पक्षापेक्षा जनतेची बांधिलकी आम्ही महत्वाची मानतो. आज जनतेला आबासाहेबांसारख्या आक्रमक नेत्याची गरज नसून एका सुसंस्कृत नेत्याची गरज आहे. केवळ आबासाहेब या पक्षात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देऊन एक हिंसक नेतृत्व जनतेवर लादणं हा जनतेच्या भविष्यावर अन्याय आहे. हे टाळण्यासाठी केवळ नाईलाज म्हणून जनतेच्या हितासाठी एक नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जरा स्टॉप कर, रिवाइंड कर, कर 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 बस प्ले कर. नाही रे फॉरवर्ड कर अजून. कर 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 हा बस प्ले कर प्ले कर. केवळ आबासाहेब या पक्षात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांना उभे. स्टॉप कर स्टॉप कर जरा रिवाइंड कर 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 बस बस प्ले कर. नमस्कार. स्टॉप कर. मला आबासाहेबांची रिॲक्शन हवी आहे, याच्यात कुठे दिसत नाहीये. आबासाहेब काहीही रिॲक्शन न देताच निघून गेले पत्रकार परिषदेतून. दिस इज बिग सलील. या अशा घटना आयुष्यात वारंवार घडत नाहीत. दिस इज इट सलील. यस सर. पुढचे काही दिवस ओव्हर टाइम करायची तयारी ठेव. यस सर. पुढे काय करायचं ते सांगेनच मी, पण आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माधवराव महाजनांनी हा जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे याच्यावर आबासाहेबांची काय प्रतिक्रिया आहे ती मला उद्या सकाळी हवी आहे. शुअर शुअर सर. आकाश आहे अगदी सिवलीस, हवा आहे वर्दी छचो. आकाश आहे अगदी सिवलीस, हवा आहे वर्दी छचो. सूर्याचा पृथ्वीवर डोळा आणि चंद्राच्या मनात जोर. अरे रामा, अरे रामा. हवा आहे वरती छचो. सूर्याचा पृथ्वीवर डोळा आणि चंद्राच्या मनात जोर. अरे रामा, अरे रामा, अरे रामा, अरे रामा, अरे रामा, अरे रामा, अरे रामा. चाकू चाकू पुस्तक. ए पुस्तक. फारच आकर्षक प्रकरण शोधलंय चाकूनी. खरं म्हणजे ही चाकूला सूटच नाही. आज जनतेला आबासाहेबांसारख्या आक्रमक नेत्याची गरज नसून एका सुसंस्कृत नेत्याची गरज आहे. तुझं आणि पेन्सिलचं लग्न करायचं ठरलंय. केवळ आबासाहेब या पक्षात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून त्यांना उमेदवारी देऊ एक हिंसक नेतृत्व जनतेवर लादणं हा जनतेच्या भविष्यावर अन्याय आहे. तिला खरं तर एखाद्या सुसंस्कृत जोडीदाराची गरज आहे. मग मला असं म्हणायचंय की मी पण पेन्सिलमध्ये इंटरेस्टेड आहे. जनतेच्या हितासाठी एक नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आबासाहेब काहीही रिॲक्शन न देताच निघून गेले पत्रकार परिषदेतून. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे सलील सर. यस सर. आबासाहेबांची रिॲक्शन
सर ऍक्च्युअली खूप प्रयत्न केला पण कळलं, मला उत्तर मिळालं. सलील किती वर्ष काम करतोयस तू आपल्या इंडस्ट्री? हा आबासाहेब बोलत नसतील तर त्यांना बोलायला लावा, त्यांना प्रतिक्रिया द्यायला भाग पाडा. हे आपण नाही करायचं तर दुसरा कोणी करायचं? आणि आपण समजा हे केलं नाही तर मग आपलं काम काय? या लोकांनी केलेली भाषणं फक्त रेकॉर्ड करायची आणि टीव्हीवर दाखवायची, एवढंच आहे का? हा आपण आपलं डोकं कधी वापरणार आहोत का नाही? वाटेल तेव्हा, वाटेल तिथे, वाटेल त्या वेळेला आबासाहेबांना गाठा आणि त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घ्या. आबासाहेबांची प्रतिक्रिया मला उद्या सकाळपर्यंत आपल्या चॅनलवर दिसायला हवी आहे. चाकू कुठे आहे? पुस्तक तुला विचारतोय, चाकू कुठे आहे? काय रे चाकू कुठे आहे? चाकू, ए चाकू, हे बा आता आपल्यात भांडण होऊन 24 तास होऊन गेलेले आहेत. अजून जर का तू असाच आखडून बसणार असशील ना तर आपल्या घराचं आपलं हे अनब्रेकेबल्स नाव आहे ना, हे आपण काढून टाकूया. कोणत्याही परिस्थितीत आपण मोडून पडत नाही म्हणून आपण अनब्रेकेबल्स आहोत याची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतोय. चाकू, चाकू बास आता हे सगळे रुसवे फुगवे. चाकू एक काय चाललंय? अरे मला काय विचारत, मी आधीच सांगितलं होतं मला तिच्याशी लग्न करायचंय म्हणून, तरी सुद्धा मध्ये घुसतोय. अरे हा हिंदी पिक्चर आहे का? ए हा हिंदी पिक्चर असताना तर मी तिच्यामध्ये इंटरेस्टेड आहे हे तुला इंटरवलला कळलं असतं. मी तुझा मित्र आहे म्हणून प्रामाणिकपणे तुला सांगितलं तर माझ्याच नावाने काय बोंब मारतोस रे? तू जरी तिला आधी भेटला असलास ना तरी मला तिला पटवायचा पूर्ण अधिकार आहे. हवं तर विचार माकडला. हात खाली चाकू, हात खाली, हात खाली. हा हे बघ चाकू, समजा तुला डॉक्टर व्हायचंय ठीक आहे, तर पुस्तकनी मेडिकल एंट्रन्सही द्यायची नाहीये का? तो फक्त एंट्रन्स देतोय, काय लगेच तुझी सीट नाही काढून घेत आहे. आणि मुख्य म्हणजे ती तुला सुटच नाहीये. अरे ज्या बाईने अख्खा बर्नॉर्ड शो वाचलाय तिने तिचं आयुष्य तुझ्या बरोबर घालवायचं. अरे पण लग्नानंतर आम्ही काही बर्नॉर्ड शॉच्या पुस्तकांच्या अभिवाचनाचे प्रयोग करत येणार आहोत का? हे फक्त माझं मत नाहीये, तिने मला पिवळ्या कव्हरचं पुस्तक म्हणून आणि स्वतःचं नाव पेन्सिल ठेवून हेच सूचित केलंय. नाही नाही तसं असेल ना तर मी म्हणेल चाकूने टोकराव म्हणून तिने तिचं नाव पेन्सिल ठेवलंय. तुम्ही जर आता असंच बोलत राहणार असाल ना तर मी म्हणेल माकडांना पेन्सिली खूप आवडतात. ए माकड, पेन्सिल माझी बायको होणार का याची याच्यावर हे भांडण चालू असलं ना तरी ती तुझी वहिनी होणार हे नक्की. चाकू प्रश्न फक्त तुझा माझा नाहीये रे, सगळ्या मानव जातीचा आहे. बौद्धिक दृष्ट्या सामान्य माणसानं असामान्य स्त्रीशी लग्न करू नये, तो होणाऱ्या मुलांवर अन्याय असतो. दोन उच्च बुद्धिमत्तेच्या माणसांनी लग्न केलं तर त्यांची मुलं जास्त बुद्धिवान होणार नाहीत का? सगळ्या मानवजातीचा विकास यातच दडलेला नाही का? वेगळीच थेअरी आहे पुस्तकची. थेअरी वगैरे काय नाही, मी आधीच सांगितलं होतं मी तिच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, पुस्तक त्याच्याशी संबंधच नाही. तू शास्त्रीय संगीतासारखं करू नकोस रे,
परत 30-30 ओळ. ए मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. नक्की नक्की बघा. हा ठीक आहे बोलू नकोस. ऐक फोडून टाकी ना मी त्याला आयुष्य. सांगतो ना. हाय पुस्तक बोलतोय. मस्त मजे. तू कशी आहेस? बरं ऐक ना फार आडेवेडे न घेता तुला सांगतो मला तुझ्याशी लग्न करायचंय. नाही 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 उत्तर द्यायची घाई करू नकोस. बाय पेन्सिल. तू ही तिला लग्नाबद्दल विचारू शकतोस? तू आधीच तिला विचारलेला असताना मीही विचारलं तर तिला किळस वाटेल माझ्याबद्दल. मग तीच किळस तिला माझ्याबद्दल वाटली तर? म्हणजे आधी बाजूला मग सांगतो. मी पेन्सिलला फोन केलाच नव्हता. तू चेक करू शकतोस. बघे बघ. पण मला वाटतं आपल्याला उत्तर सापडलंय. म्हणजे चाकू तू आधी पेन्सिलला प्रपोज कर. मी नंतर करतो. तुझ्या म्हणण्यानुसार तिला जी किळस वाटायची आहे ती तिला माझ्याबद्दल वाटू दे. तू तिला आधी भेटलास याचा तुला जो ऍडव्हान्टेज हवा होता तो मी दिलेला आहे. काय परफेक्ट रे. फायनल आता फायनल. आता हे फायनल. हा आता दोघही जण याच्यात काहीही खुसपट काढू नका प्लीज. चला शॅम्पेन पिऊया. काही नको. शॅम्पेन मी सेलिब्रेट करायला आणली होती. सेलिब्रेशनचा मूड आहे का? सगळे आनंदात असतो ना पेज. आनंदात? यापुढे तुम्ही दोघही जण एकाच वेळेला आनंदात असाल असं ओकेजन आता येईल असं नाही वाटत मला. हॅलो. हां बोल सलील. दिली ना प्रतिक्रिया आबांनी? मग मी तुला सांगितलं होतं आपल्यालाच बोलतं करावं लागतं त्यांना. हां मी पोचतो ऑफिसवर. हो चल बाय. माधवरावने केलेल्या बंडखोरीबद्दल मी काही वेगळं मत व्यक्त करावं याची खरंच आता काही गरज आहे असं मला वाटत नाही. जनतेला आपलीच कशी जास्त गरज आहे असं वारंवार पटवण्याच्या नावाखाली माधवराव जे फुटीचं राजकारण करतायत ते केवळ त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये. आम्ही आपल्याला आश्वासन देतो या राज्यामध्ये अत्यंत घृणास्पद राजकारण करणाऱ्या या माधवरावांचा आम्ही पूर्ण शक्तीनिशी सामना करू. चाकू पुस्तक. गुड मॉर्निंग. तू व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ये आती आती ये पुस्तक. चाकू पेन्सिल आली रे. काय फ्रेश वाटत इकडे सकाळी सकाळी. तू कशी काय अचानक अशी? इकडनं जात होते म्हटलं तुम्हाला हाय करून जावं. पुस्तकच्या हातचा ब्रेकफास्ट घ्यावं म्हटलं. आहेत कुठे दोघ? आहेत आहेत. पेन्सिल मला तुझ्याशी लग्न करायचंय. मामा करायचं. मला पण करायचं. मला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असलेले पक्षातील फूट टाळण्याचे सर्व प्रयत्न आज असफल ठरले. आबासाहेब कदमांनी आपला हट्ट न सोडता आज वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माधवरावांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून शक्ती प्रदर्शन करण्याची संधी न सोडता हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरला आणि आपलेही आव्हान तेवढेच कडवे असल्याचे सिद्ध करून दाखवले. गेली अनेक वर्ष एकाच पक्षात असलेले कदम आणि महाजन आज अशा रीतीने एकमेकांसमोर उभे ठाकल्याने जनतेत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मी गौरी रत्नपारखी कॅमेरामन सागर दिघेसह झी 24 तास.
नाही घेते ना पेन्सिल फोन कशी घेईल ठासून ठेवली तू सगळी मी मा दोन सेकंदात दोन माणसांनी प्रपोज केल्यावर कोणती पोरगी नीट वागेल त्यांच्याशी एक मिनिट चाकू 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 एक मिनिट एक मिनिट एक बस आपलं काय ठरलं होतं आपलं एवढंच ठरलं होतं की तू प्रपोज केल्यानंतर मी प्रपोज करेन तुझ्या प्रपोजलचं उत्तर येईपर्यंत मी थांबेन असं मी कधीही म्हटलं नव्हतं चाकू हे काय आता कळेल कळेल पेन्सिल चालू करायचं हो फार वेळ वाया न घालवता मी सरळ विषयाला साथ घालते तुमच्या दोघांपैकी एकाशी कोणाशी तरी लग्न करायला मला नक्कीच आवडेल पण कोणाशी हे ठरवायला मला थोडासा वेळ हवाय कारण त्या दृष्टीने आमच्यापैकी कोणाचा तू विचार केलाच नव्हतास नाही ते तसं नाहीये म्हणजे ते तसं नसतंच कुठलीही स्त्री आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक पुरुषाचा त्या दृष्टीने विचार पहिल्याच भेटीत करते माता घोडा आडलाय कुठं कसं आहे ना की दोन पुरुषांनी एकदम प्रपोज केल्यामुळे थोडस कन्फ्युजन आणि बराचसा माज या दोन्ही गोष्टी नाही न टाळताय निर्णय घेण्यात थोडस अवघड जात आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आणि पेन्सिल या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एक फर्स्ट क्लास प्लॅन बनवलेला आहे तर उद्यापासून म्हणजे 6 तारखेपासून आपलं हे मिशन चालू होईल मिशन हे आपलं मिशन एकूण 7 दिवसांचं असेल म्हणजे 6 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत तर आपला पहिला दिवस 6 तारीख 6 तारखेला संपूर्ण दिवस पेन्सिल चाकू बरोबर काढेल का आधी चाकूच का मी का नाही हे बरोबर नाही हे बरोबर आहे कारण हे अल्फाबेटिकली ठरवलेलं आहे तू मध्ये मध्ये बोलू नको हा आता हा तर 6 तारखेचा संपूर्ण दिवस पेन्सिल चाकू बरोबर काढेल त्यानंतर 7 तारखेचा संपूर्ण दिवस पेन्सिल पुस्तक तुझ्या बरोबर काढेल त्यानंतर मात्र 8 तारखेला संपूर्ण दिवस पेन्सिल तुम्हा दोघांबरोबर एकत्र असेल हा मग त्यानंतर हे चक्र अजून एकदा रिपीट होईल फारस अवघड नाहीये चाकू हे बघ 6 आणि 9 तारखेला पेन्सिल तुझ्या बरोबर असेल 7 आणि 10 तारखेला ती पुस्तक बरोबर असेल आणि 8 आणि 11 तारखेला ती तुम्हा दोघांबरोबर एकत्र असेल आणि हे ठरलंय हो आणि त्यानंतर म्हणजे 12 तारखेला पेन्सिल आपला निर्णय जाहीर करेल तुझ्याबरोबर दिवस काढायचा म्हणजे नक्की काय करायचं नाही फार काही करायचं नाहीये मी दिवसभर तुमच्याबरोबर असेन तुम्ही कसे वागता कसे बोलता ते बघेन काही प्रश्न विचारेन काही ग्रुप डिस्कशन होतील हे म्हणजे अगदी आमची परीक्षा घेतल्यासारखं चाललंय म्हणजे तू आता साधं पुस्तक नाही प्रगती पुस्तक आहे शेवटी लाल रेग येणार बघ गंमतपुरे तर आता तुम्हाला मदत व्हावी म्हणून पेन्सिल तिच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे त्या आपण नीट लक्ष देऊन ऐकायच्या मी पेन्सिल का ते आधी सांगते
मी माझ्या आयुष्यात आधी जे काही लिहिलंय ते सहजपणे खोडता येईल असं असतं, म्हणजे पेन सारखं पर्मनंट असं काहीही नसतं. थोडक्यात, मी भूतकाळात केलेल्या विधानांची जबाबदारी मी नंतर घेत नाही म्हणून मी पेन्सिल. पेन्सिलला पेन सारखं टोपण नसतं, त्यामुळे काही झाकून ठेवायची माझी पद्धतच नाहीये. मी फटकळपणे काहीही बोलू शकते. एखादी स्त्री एक बाई म्हणून जेवढी धूर्त असते त्यापेक्षा मी थोडीशी जास्त धूर्त आहे. उदाहरणार्थ समजा एक गायीची वाटणी करायची झाली तर मी गायीचा मागचा अर्धा भाग घेईन. म्हणजे चारा कुठेतरी घालणार पण दूध मात्र मी घेणार. कुणाला काही शंका? हा, हे काही फार बरं नाहीये. हे बरं आहे असं माझंही म्हणणं नाहीये. ए, तुम्ही तुमच्या प्रपोजलचा पुन्हा एकदा विचार करू शकता. हा, अर्थात तुम्ही तो तसा करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. इकडे बघा, इकडे बघा. आता काही नियम? मी आणि पेन्सिलनी काही नियम बनवले आहेत. ते नियम पुढचे सातही दिवस तुम्ही दोघांनी पाळणं अपेक्षित आहे. तर नियम क्रमांक एक, या काळात उत्तेजित होण्याची शक्यता गृहीत धरून कुणीही मद्यपान करू नये. नियम क्रमांक दोन, पेन्सिलला खोटी आश्वासनं, प्रलोभनं किंवा धमक्या देऊ नये. नियम क्रमांक तीन, पेन्सिल समोर प्रतिस्पर्धी उमेदवाराची निंदा करू नये. नियम क्रमांक चार, पेन्सिलला 500 रुपयापेक्षा जास्त किमतीची भेट देऊ नये. नियम संपले. पेन्सिल, तुला काही सांगायचंय? हो, 12 तारखेला मी माझा निर्णय सांगितल्यानंतर माझा होणारा नवरा आणि मी सोडून इतर दोघ जण हे घर सोडून जातील आणि स्वतःची राहायची सोय स्वतः बघतील. कारण आपण चौघ जण एकत्र राहू शकू इतकं हे घर आणि आपली मनं नक्कीच मोठी नाही आहेत. या सूचना, नियम, कार्यक्रम पत्रिका, तुमची ही नवरा निवडायची स्पर्धा मला अत्यंत अपमानास्पद वाटायला लागलेली आहे. अरे, एवढा अपमान वगैरे वाटण्याचं काहीच कारण नाहीये. हे माकड, पूर्वी अर्जुन वगैरे मंडळींनी सुद्धा आपापल्या बायका धनुष्यबाण स्पर्धेत भाग घेऊन मिळवले आहेत. सो जेंटलमन, युअर टाइम स्टार्ट टुमॉरो, फ्रॉम टुमॉरो. झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी तेजश्री कुलकर्णी. सातच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम आणि आचारसंहिता आज जाहीर झाली. कदम आणि महाजन ह्या दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक हे दोन्ही नेते नक्की कशी लढवतात हा सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय बनला आहे. आबासाहेबांची आक्रमक विचारसरणी आणि माधवरावांचे समंजस धोरण, त्यापैकी कोणत्या गोष्टीत जनता प्राधान्य देते यावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. मुख्य लढत जरी महाजन आणि कदम यांच्यात अपेक्षित असली तरी एखादा अपक्ष उमेदवार अचानक सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो असे भाकीत काही राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. गुड मॉर्निंग. हाय. रेडी? कधीच. कुठे दिसतोय सर? माझ्या गॅरेजवर. गॅरेज का? हरकत आहे काही? नाही नाही, हरकत काही नाही. कसं जातोय आपण? बाईकवर. बाईकवर? ट्रिपल सीट? ट्रिपल सीट? ए, चल 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 चल, सॉरी, चला चला चला. ए पेन्सिल, हे काय? काल तू म्हणाली होती 6 दिवसभर माझ्या एकट्याबरोबर राहणारेस म्हणून, हा कुठून मध्येच उभडला? अरे, तुझ्या एकट्याबरोबर म्हणजे आपल्यात पुस्तक नसेल असं. मी असणारच ना, माझ्याशिवाय तुम्ही काय करणार ना? चल चल चल. ऐक ना, मी काय म्हणते त्याच्या आधी. मी तयार आहे. ओके, चाकू सुरू करायचं? काय सुरू करायचं? मला तुला काही प्रश्न विचारायचे. तू काय माझा इंटरव्ह्यू वगैरे घेणार आहेस का? चाकू, मला ज्ञानेश्वरीचं सार सांग. काय?
ए पेन्सिल, तू पुस्तक साठी काढलेले प्रश्न मला नाही ना विचारतेस? नाही नाही, प्रश्न तुझ्याच साठी काढला होता, येत नसेल तर तसं सांग, म्हणजे पुढचा प्रश्न विचारता येईल. ओके चाकू, समजा मी तुला म्हटलं की मिशी काढल्यावर तू खूप छान दिसतोस आणि तू मिशी काढलीस तर मला खूप आवडेल, तर तू काय करशील? ए हे बघ पेन्सिल, एक तर मिशी काढल्यावर मी फार बोर दिसतो, दुसरं म्हणजे तुझी माझी ओळख जेमतेम 6 महिन्यापूर्वीची, पण आपले हे अफेअर गेली 15 वर्ष आहे, त्यामुळे मी हे असं काही नाही करणार. मी खूप हट्ट केला तर? नाही. मी कडकडून भांडले तर? तरी नाही. मी कळवळून गयावया केली तर? अवघड आहे यार. अच्छा, म्हणजे कुठची तडजोड करण्याची तुझी इच्छा नाही आणि स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी नाही? म्हणून तर मला चाकू म्हणतात ना. आमच्या टेरेसवर ना सूर्यास्त फार छान दिसतो, फक्त आपण जरा लवकर यायला हवं होतं. एक प्रश्न विचारू? हा. पुस्तक दाढी मिशी वाढवण्याबद्दल तुझं काय मत आहे? मूर्खपणा आहे तो सगळा. केस हे प्राण्यांचं लक्षण आहे पेन्सिल, प्राण्यांचा जेव्हा माणूस झाला तेव्हा सगळ्यात आधी काय झालं तर केस झडले. ओके. गालावरचा प्रत्येक केस गेल्याशिवाय मी सकाळी घराबाहेर पडूच शकत नाही. फॅन्टॅस्टिक. समजा मी तुला म्हटलं की तू मिशी वाढवलीस तर मला खूप आनंद होईल, तर तू काय करशील? कसं आहे ना पेन्सिल, तू जर मला खरंच मिशी वाढवायला सांगणार असशील तर मिशी वाढवणं हा अस्मितेचा प्रश्न करून ती न वाढवण्यात का मी मूर्ख नाहीये. पण केवळ स्वतःच्या हट्टापोटी तू जर मला सांगणार असशील तर कदाचित मी वेगळा विचार करेनही. ओके. पुस्तक मिशी वाढवशील का नाही या प्रश्नाचं मी उत्तर देणं म्हणजे पेन्सिलला काहीतरी आश्वासन देण्यासारखं आहे आणि ते आपल्या नियमात बसत नाही माकड. मिशी वाढवशील का नाही? मला वाटतं मी उत्तर दिलेलं आहे. पेन्सिल, तू जगातल्या उत्तमोत्तम साहित्य कृती बघितल्यास आणि त्यांची तुलना जर तू मराठी साहित्याशी केलीस तर तुझ्या असं लक्षात येईल की आपली मराठी भाषा. जरा थांब ना. अरे आपली मराठी भाषा. काय ए पुढे हो? गप्पा बस. हा, तर तुझ्या असं लक्षात येईल की आपली मराठी भाषा ही समृद्धीनं ओथंबलेली आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये जशा उपमा दिल्या जातात तेवढ्या सुंदर उपमा. मला वाटतं उपमा ही द्यायची नसून खायची गोष्ट आहे. हसताय का रे? ह्याच ठीक आहे, याला साहित्यातलं काहीच कळत नाही. साहित्य वर्तमानपत्र सोडून बाकी काय लोक वाचतात कशाला तेच मला कळत नाही. तू धन्य आहेस बाबा, तुझ्या पुढे मी नतमस्तक आहे. तुला नतपुस्तक म्हणायचं आहे का? ह्याचे हे असले विनोद ऐकले ना की माझा मस्तक शूळ उगतो. पेन्सिल त्याला विचार, त्याला पुस्तक शूळ म्हणायचं आहे का? ए तू उगाच पेन्सिलला टोक काढू नको. चाकूला धार केली ना तर पेन्सिलला टोक होणारच. पण कागदच नसेल तर टोक काढून उपयोग काय? चाकू तुझ्यावर ये आलाय. काय? एकमेकांना शिव्या घालण्याच्या तुम्ही ज्या भेंड्या खेळता ना त्यात तुझ्यावर ये आलाय. हा एक टाकी ना. पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्ट बोलत होते. दुसरी महत्वाची आमच्याकडे असं असतं. चाकू आहे ना, समजा चाकू आहे ना, हा बुद्धिबळाची मॅच सुद्धा फायटिंग करूनच जिंकतो. अगे पेन्सिल तू हसतेस काय? तुला कळत नाहीये का आज हा मला मुस्कटात मारू शकतो तो उद्या तुला सुद्धा मुस्कटात मारणार नाही त्याच्यावरून. हे बरोबर तुझं पुस्तक. चाकू उद्या तू माझ्या सुद्धा मुस्कटात मारशील. मारली तर मारली, त्यात काय एवढं? काय? ए पेन्सिल, मी तुला मुस्कटात मारणार नाही हे तुलाही माहितीये, पण समजा एखाद्या वेळी मारली मुस्कटात तरी बाकी सगळं प्रेम काय खोटं असतं काय? हा पाहिजे तुला त्यो पाहिजे, आग हा पाहिजे का तुला त्यो पाहिजे. सांग सांग माझी बाई, सांग माझी बाई, सांग सांग माझी.
राजबाई कोण पाहिजे, कोण पाहिजे तुला, कोण पाहिजे, हा पाहिजे का तुला त्यो पाहिजे, अग हा पाहिजे का तुला त्यो पाहिजे. चाकू ऐक ना, मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं. ठरलं ना? येस. ए पुस्तकला सांगू टाक. अरे असं समज 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 आपण लग्न केलं आणि काही दिवसांनी मला तिसऱ्याच माणसामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला, तर तू काय करशील? दिवस रात्र 24 तास तुझ्या बरोबर थांबेल, तुमच्यात पुढे काही घडणार नाही याची काळजी घेईन. पण असं दिवस रात्र एकत्र राहून तुला माझा कंटाळा येईल. चालेल, मला वैतागी हरकत नाही. नंतर नंतर आपल्याला एकमेकांचं तोंडही नाही बघावं असं वाटणार. पण आपल्या तिसरा कोण घुसणार नाही याची तर गॅरंटी आहे ना. पण त्यासाठी एवढं सगळं सहन करायचं? त्यालाच तर लग्न म्हणतात ना. वाव सुपर्ब, काय सुंदर व्ह्यू आहे ना. हाऊ पीसफुल. आय एम अ पीस लव्हिंग पर्सन. ए पुस्तक, तू कधी मारामारी केलीस? हो. शेवटची मारामारी कधी केलीस? चौथीत. कोणाशी? माझ्या धाकट्या बहिणीशी. समज पुस्तक, मला कोणीतरी त्रास देत असेल आणि तुला त्याच्याशी मारामारी करायची वेळ आली तर करशील? कसं आहे ना पेन्सिल, पुस्तक ही खरं तर वाचायची गोष्ट आहे. हा आता त्याने स्वसंरक्षणासाठी वेळ प्रसंगी डास मारता येऊ शकतो हे जरी मान्य केलं, तरी पुस्तकाचा वापर कोणी कसा करायचा हे ज्याचं त्याने ठरवायला हवं. मारामारी करशील का नाही? माझ्या उत्तरावरून एव्हाना तुला हे कळायला हवं होतं माकड. ए ऍक्च्युली मलाही नीटस नाही कळलं, थोडं सोपं करून सांग ना. सांगतो. हातातल्या काठीचा वापर गांधीजींनी इंग्रजांना बडवण्यासाठी केला असता तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं का? तुला सोपं करून सांग सांगितलं, तू अजून अवघड करून काय सांगतोयस? मारामारी करशील का नाही सांग. मला वाटतं मी उत्तर दिलंय पेन्सिल. बोलू? हो बोलो. पुस्तक, ए पुस्तक, काय पुस्तक? मी पेन्सिल साठी काहीही करू शकतो हे मी माझ्या शब्दातूनच नाही तर कृतीतूनही दाखवू इच्छितो. हाऊ स्वीट. ते स्वीट वगैरे सगळं ठीक आहे, पण हे एका दिवसात तू जमवलंच कसं? पेन्सिलच्या प्रेमाने. पेन्सिलवरच्या प्रेमामुळे तुला एका दिवसात मिशी आली? ही आत्ता खोटी लावली आहे, पण लग्नानंतर खरी असू शकते. माकड तुला असं नाही वाटत पुस्तक माझ्यासाठी काय काय करतो ते त्या अडमुठ्या चाकूला दाखवायला हवं? काय चाकू? साऊंड सिस्टीम. तुला घ्यायची होती ना? ओ या. हे पेन्सिल, तू आज जाम सामान दिसतीस. आज परत एकदा तुझ्याबरोबर झोपाव असं वाटतंय. म्हणजे मागं पण एकदा असं वाटलं होतं.
चाकू ही सिस्टीम केवढ्याची आहे? 18,000 रुपये. आपल्या नियम क्रमांक 4 नुसार पेन्सिलला 500 रुपये पेक्षा जास्त किमतीचं गिफ्ट देता येणार नाही, बरोबर माकड? हो हो. चाकू नाही चालणार. तुम्ही काय मला येडा समजता का? सिस्टीम जरी 18,000 रुपयाची असली ना तरी ऍडव्हान्स म्हणून मी 500 रुपयेच भरले, ती पावती. 1500 हप्ता आहे, तो देईन मी लग्नानंतर. अच्छा, म्हणजे तू हे गृहीतच धरलेस की पेन्सिल तुझ्याशीच लग्न करणार? तुझ्याशी गेलं तर तू दे हप्ता. हा, म्हणजे तू पावती पुस्तक होशील. अरे तू घेतलेल्या सिस्टीमचे हप्ते मी का देऊ? मग नको ना करू लग्न. ए पुस्तक, तू काय आणलेस माझ्यासाठी? हा, ज्वेलरी बॉक्स. आपणही आणलाय वाटतं हप्त्यानीच. हे काय परत माय फेअर लेडी? परत वाच, प्रत्येक वेळी वेगळं समजत. नक्की वाचेन. रागावलीस ना पेन्सिल? चाकूने एवढी साऊंड सिस्टीम दिली आणि मी तेच पुस्तक परत. पण खरं सांगू पेन्सिल, म्युझिक सिस्टीम वरून कर्कशपणे बाहेरचे आवाज ऐकायचे, तुझे दिवस आता संपलेत पेन्सिल. तुला आता तुझा आतला आवाज ऐकायची गरज आहे पेन्सिल. हे पुस्तक परत वाचून तुला तुझा आतला आवाज जाणवावा म्हणून मी तुला हे देतोय पेन्सिल. पाहिलं? हा, असा गुळ आपल्याला काढता येत नाही. मग असे 18,000 रुपये खर्च करायला लागतात. एक चेहऱ्याला टक्कबल्ले हसते, गुडघ्यावरती बाशिंग हे ससुनिया दिसते. याची भाषा गोड गोड, त्याची तोड फोड. याला नाही उपमानी, त्याला नाही तोड. चला चला आज तुझा, चला चला आज तुझं दान पाहिजे. सांग सांग माझी बाई कोण पाहिजे? हा पाहिजे का तुला त्यो पाहिजे? आग हा पाहिजे का तुला त्यो पाहिजे? काय निर्णय घेतलायस? अरे निर्णय उद्या घ्यायचं ठरलंय ना. हा, पण काहीतरी ठरवलं असेलच ना. माझं कसं आहे माहितीये माकड, एखादी छानशी वस्तू दिसली म्हणून मी दुकानात जाते, तिकडे मला दुसरीच वस्तू आवडते आणि प्रत्यक्षात मी तिसरीच घेऊन बाहेर पडते. तू हे सगळं का करतोय? काय हे गेले काही दिवस आपलं सगळ्यांचं जे चाललंय ते. हा, म्हणजे चाकू आणि पुस्तक जर मी समजू शकते, ते का सहन करतायत मला कळू शकतं, पण तू का करतोयस? शॅम्पेन, शॅम्पेनसाठी. कसं आहे ना, या सगळ्याचा काहीतरी निकाल लागल्याशिवाय चाकूनी आणलेली मग ती शॅम्पेन कधी फोडणार ना? सो एव्हरीथिंग इज फॉर दॅट शॅम्पेन टू सेलिब्रेट. शॅम्पेन? तुझ्यासाठी. उद्या कोणाला तरी द्यावी लागेलच ना, म्हणून आणली. एक एक क्षण झाले लांब लांब तास, धड धड छातीमध्ये जड जड श्वास. एक एक क्षण झाले लांब लांब तास, धड धड छातीमध्ये जड जड श्वास. लावून झाली बोली मी, टाकून झालं दान. हकाऱ्याने पुकाऱ्याने उठून झाला रान. कोणावर बाय तुझा जीव दडणार? गळ्यामध्ये कुणाच्याही माळ पडणार? कारणच इथे तुझा हात पाहिजे. हा पाहिजे कुला त्यो पाहिजे? आग हा पाहिजे कुला त्यो पाहिजे? सांग सांग माझी बाई, सांग माझी बाई, सांग सांग माझी बाई कोण पाहिजे? कोण पाहिजे तुला? कोण पाहिजे? हा पाहिजे कुला त्यो पाहिजे? आग हा पाहिजे कुला त्यो पाहिजे?
अप्रतिम अप्रतिम झालंय. पेन्शन मला अजून एक पोळी हवी आहे. चाकू तुला घालू? मला एक दे ना. घालते. आणि तू का घेत नाहीये का? मुलांचं झाल्यानंतर आई बसते तसं नंतर बसणार आहे. नाही रे, माझं झालंय मगाचपासून सॅलड खाणं. झालंय म्हणजे डायटिंग मीटिंग करतेस की काय? पेन्सिल तू लग्नानंतर फार बदलून गेलेस. काहीतरी त्याचं नाही तर काय? पूर्वीसारखं वाटेल ते खाणं नाही. हेअरस्टाईल काय बदललीस? साड्या वगैरे नेसायला लागलीस? ए, साड्या काय मी रोज रोज नेसत नाही. हे पापड पापड कधीतरी ओकेजनली नेसते. हो मग आज काय ओकेजन आहे? वटपौर्णिमा आहे आज. ए हो, हे मला आताच कळतंय. घ्या. आणि तुला काय माहितीये वटपौर्णिमा आहे? चॅनलवर 20-30 महिन्यांच्या मुलाखती घेऊन आला असेल वटपौर्णिमे. मी चॅनलमध्ये ही असली कामं करत नाही. हा उलट माझा तर प्लॅन आहे या दिवशी रजा घ्यायची आणि आजूबाजूची सगळी वडाची झाडं तोडून टाकायची. काय रे बाबा, तुला काय एवढी भीती वडाच्या झाडांची? ब्रह्मचारी माणूस तू. माझ्यासाठी नाही बाई, माझ्यासाठी नाही. मग निदान पुढच्या जन्मी तरी माझा एखादा तरी मित्र तुझ्या कचाट्यातून सुटावा ना म्हणून सगळे करतायत. चाकू हे घे, सॅलड घे. नाही नको, मला नको. आणि आता तूही बास कर सॅलड काढा. हिचा सॅलड खाणं बघून आता मला बळबळायला लागलाय. आता मी किती सॅलड खायचंय सुद्धा तूच ठरवणार आहेस का? माझं ठरलंय आज मी फक्त सॅलड खाणार आहे. मग मी सांगून तू थोडं ऐकणार आहेस. माहितीये ना, मग कशाला सांगतोस मला उगाच? तू भांडतेस कशाला माझ्याशी? असं भांडायला आपण काय नवरा बायको आहोत का? आता त्याच्यासाठी वेगळा माणूस दिलाय ना तुला. काय रे ह्या चाकू, तुझा राग अजून गेलेला दिसत नाहीये. काय रे माकड, तुमची पराभवाची चिंतन बैठक नाही झाली का? आता त्याची गरज नाहीये. चाकूचा नवीन अफेअर सुरू झालाय. हे माकड काय काय? अरे आपलीच माणसं आहेत ना. कोण आहे ती? काकडी. काय म्हणालाय? काकडी. अच्छा, म्हणजे प्रकरण इथपर्यंत गेलंय वाटत. आपल्या पद्धतीने अगदी नाव घेऊ ठरवून झालं आणि आम्हाला इकडे पत्ताच नाही. नाव वगैरे काही ठरलेलं नाहीये. मी काकडी म्हणालो एवढ्यासाठी की कोळी आहे आणि मुख्य म्हणजे चाकूनी सहज कापली जाईल अशी आहे. फॅन्टॅस्टिक चाकू. असं असेल ना तर तिला पटकन लग्नाचं विचारू टाक. आणि आता माझं टेन्शन घेऊ नको, कारण यावेळी मी नक्की म्हणणार नाहीये मी पण काकडीत इंटरेस्टेड आहे म्हणून. पेन्सिल मी घेऊ का थोडस सलाड तुझ्यातलं? घे ना, नाहीतरी मला नकोच आहे. घे का ग? आताच म्हणालीस ना मी आज फक्त सलाडच खाणार आहे म्हणून. पुस्तक भूतकाळात केलेल्या कुठल्याही विधानाची जबाबदारी नंतर मी घेत नाही हे विसरलायस का तू? चाकू काय वय असेल रे काकडीचं? असेल रे 22-23. फॅन्टॅस्टिक, लगेच लग्न करून टाक. तुला सांगतो, मॅरेज इज ब्युटिफुल. अरे त्यामुळे तुझाही प्रॉब्लेम सुटेल आणि आम्हालाही कंपनी मिळेल. का आता नाही वाटत कंपनी? तसं नाही ग, पण आता कसं, आम्ही ती ग तू एकटी, फॅमिली फॅमिली जरा बरं दिसत ना. चाकू काकडी दिसायला कशी आहे रे? सुंदर आहे, सुंदरच आहे. पण चाकू जरा जपू ना, काय काय काकड्या कडू असतात म्हणून म्हटलं. नाही नाही, पण काकडी गोड आहे का कडू हे त्याला खाल्ल्याशिवाय कसं कळणार? तू काय एवढं मागे लागलायस त्याच्या लग्नाच्या? पण तुझा का विरोध आहे त्याच्या लग्नाला? अरे शी माझा कशाला विरोध असेल चाकूच्या लग्नाला? काहीतरीच पुस्तक तुझ्याशी. ए ए ए, या गोड बातमीसाठी स्वीट डिश हवीच. क्या बात आहे, गुलाबजाम. आणि जेवणानंतर मस्त पान खाऊ आपण. मला कलकत्ता मसाला. मला साधस हा फुलचंद. ए पुस्तू ऐक ना, आणि खालच्या पानवाल्याकडनं आणू नको. हा कोपऱ्यावरच्या पानवाल्याकडनं आहे. अगं पण तू किती लांब आहे. प्लीज नो. अरे जेवण झालं की जाऊ आपण, तेवढं जरा चालणं होईल बाबा. अगं अरे माकड एक मिनिट. हा काय रे? काय नाही. चाकू, ए चाकू. त्याला कशाला हाक मारतोयस? थांब ना जरा. ए चाकू. काय रे? अरे आम्ही दोघं गेल्यानंतर तू एकटा काय करणार ना? चल ना आमच्या बरोबर. चल मी शूज. एक मिनिट, तो गेला तर मी एकटी राहीन ना, त्याला राहू दे. अरे आपण चाललोच होतो ना, मग काय?
थांब रे, जा ना आता. हो हो, चाललोच आहे, चल या पटकन या. चाकू काय चाललंय तुझ? तू असा का वागतोयस माझ्याशी? हे काकडी काय प्रकरण आहे? हे पेन्सिल तू उगाच माझं डोकं नको खाऊ, त्या माकडला एक अक्कल नाहीये. अरे मग तू असा का वागतोयस माझ्याशी? असा म्हणजे कसा? नीटच वागतोय की मित्राच्या बायकोशी वागतात तसा? हे बघ चाकू, पुस्तकचं आणि माझं लग्न होऊन आम्ही नवरा बायको झालो म्हणून आपण दीर्भावजे व्हायला पाहिजे असं काही नाहीये. आधीच मी लग्नानंतर खूप काही गमावलंय, आता मला आणखीन एक चांगला मित्र गमवायचा नाहीये. आपण दोघं आधीसारखे वागलो तर पुस्तकला काही प्रॉब्लेम नाहीये. हा त्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे, माझा प्रॉब्लेम आहे. आणि आपण प्लीज या विषयावर बोलायला चाकू, प्लीज. ए जरा थांब, जरा थांब. काय? मला जरा ऑफिसला सोड ना आत्ता, मला जरा महत्वाचं काम आहे. मी तासाभरात घरी पोचेन आणि मी घरी येईपर्यंत झोपू नकोस, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अरे माकड, सोड ना, चल ना प्लीज. तू म्हणजे कमाल करतो यार, ये काय वेळ आहे का? मी बोलतोय, कुणी एडिट केल्यात आत्ताच्या बातम्या? हा, इतक्या रटाळ बातम्या असतील ना तर लोक 2 मिनिटात चॅनल चेंज करतील आणि मालक आपल्याला. हा, अरे न्यूज चॅनल सुद्धा हल्ली फिक्शन सारखी चालवावी लागतात हे कधी कळणार आहे तुम्हाला? काय काही घडत नाही आहे, काही कारण आहे का? काही घडत नसेल तर आपल्याला ते घडवावं लागतं. हा, एक गोष्ट लक्षात ठेव, जगात कधीच काहीच सुरळीत चाललेलं नसतं, आपल्याला फक्त ते शोधावं लागतं. आणि बघ, ज्या ठिकाणी सरकार आहे, विरोधी पक्ष आहे आणि जनता आहे, त्या ठिकाणी शांतता किती काळ टिकून राहू शकते? आणि समजा ती जर तशी टिकली तर मग आपण उपाशी मरू. हा, हे बघ, बातम्या देण्याबरोबरच वेळ पडली तर बातम्या निर्माण करणं हेही आता आपलं काम आहे, हे विसरून चालणार नाही. मलाच काहीतरी करायला लागणार आहे. हॅलो आबासाहेब, मी बरोबर. आबासाहेब, तुम्हाला जरा वेळ आहे का थोडासा? उद्या इंटरव्ह्यू करायचा होता. आबासाहेब, विरोधी पक्षात असलात तरी तुम्ही महत्वाचे आहात. अरे येडायस का रे तू? मी तुला सांगितलं होतं मी येईपर्यंत झोपू नकोस, मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय म्हणून. आता यावेळी पराभवाची चिंतन बैठक अशाच वेळी चांगली होते. चाकू, काकडी कशी मुलगी आहे? झालं का परत तुझं सुरू? मी विचारलेल्या प्रश्नांची सिरियसली उत्तर दे चाकू. काकडी कशी मुलगी आहे? चांगली आहे. तू तिच्यात इंटरेस्टेड आहेस? नाही. का? मी सांगतो कारण तू अजूनही पेन्सिलला विसरू शकत नाहीस आणि माझं म्हणणं विसरण्याची काही गरजही नाहीये. आपल्या आवडत्या स्त्रीचं लग्न झालं म्हणून तिचा नाद सोडण्याचे दिवस आता गेले. हे माकड, मला ते एक्स्ट्रा मॅरिटल वगैरे लफड्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुला असं करायला लावण्या इतपत नालायक मी नाहीये.
मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की पेन्सिल पुस्तकला सोडून जर तुझ्याकडे आली तर तुझी काही हरकत आहे का? तू काय बोलतोयस तुझं तुला कळतंय का? मला सगळंच कळतंय. प्रश्न हा आहे की तुला काही कळतंय का नाही. अरे पण पुस्तकशी पुस्तकचीच मत आहे ती. आठव 6 महिन्यांपूर्वी तुला काय म्हणाला होता? केवळ तू आधी पेन्सिलच्या प्रेमात पडलास म्हणून तिने तुझ्याशीच लग्न करायला पाहिजे असं काही नाहीये. तसं तूही म्हणू शकतोस आता. केवळ पेन्सिलने आधी पुस्तकशी लग्न केलं म्हणून तिने आयुष्यभर त्याच्याच बरोबर राहायला पाहिजे असंही काही नाहीये. तरी पण चाकू, पेन्सिलला किंवा पुस्तकला न फसवता जर पेन्सिल तुझ्याकडे येणार असेल तर तुझी कष्ट करायची तयारी आहे का नाही? हो आहे. चला आईस्क्रीम खाऊया. हे बस आपू, मी काय सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. नवरा, बायको आणि बायकोच्या लग्नाआधीचा प्रियकर यांचं लौकिक अर्थाने नसलं ना तरी एक कुटुंब असतं. या तिघांनाही एकमेकांशी फार सांभाळून वागावं लागतं. आता आपला पहिला मेंबर, त्याचा जरा बारकाईनं अभ्यास करूया. पुस्तक म्हणजे आपला विलन, सध्या हिरो. पण तू काळजी करू नकोस, थोड्याच दिवसात तो इतिहासाचं पुस्तक होणार आहे. कसं तेही सांगतो. आता आपण इतक्या वेळ बरोबर होतो तेव्हा आठव ना, पुस्तक आपल्याला किती पोटतिडकीने दाखवायचा प्रयत्न करत होता की त्याचा संसार कसा अगदी सुखाचा चाललाय. मॅरेज इज ब्युटिफुल. आणि तो हे सगळं का करतोय? तर तू पटकन लग्न करून टाकावंस म्हणून. मी लग्न करून त्याला काय फायदा होणार आहे? बायकोच्या लग्नाआधीच्या प्रियकराचं लग्न झाल्याशिवाय नवऱ्याला कधीही शांती मिळत नाही. तो प्रियकर दुसऱ्या कुठल्या तरी बाईला लटकल्याशिवाय लग्न संस्थेच्या पिंडाला कावळा शिवत नाही. त्यामुळे आता तुझं लग्न व्हावं ना म्हणून पुस्तक तडफडत असणार. हा तर आपला दुसरा मेंबर पेन्सिल, तिचं काय चाललंय ते बघूया. हे बघ चाकू, लग्न झालेल्या बायका तशाही पटवायला सोप्या. काय? कारण स्पर्धा कमी ना. छान लग्न झालेली बाई आपल्या कशाला प्रेमात पडेल अशी ठाम बुरसटलेली विचारसरणी असणारी माणसं असतात ती आधीच या स्पर्धेतनं बाद होतात. आपल्यासारखी फार थोडी आशावादी माणसं या स्पर्धेत उरतात. आता त्यातून तिच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे किती, मग तिला आवडणारे किती, ते घळ आहे सगळा. थोडक्यात काय? स्पर्धा नाही. पण सुरुवातीला बायका या सगळ्याला तयार नसतात. संसाराच्या फसव्या सुखामुळे त्यांच्या डोळ्यावर ग्लानी आलेली असते. पण काही दिवस गेले की मग बुबुळांना कलही होते आणि परत ती चमक दिसायला लागते. एकदा का ही चमक दिसली ना की बायकांना सगळं स्पष्ट दिसतं आणि या नव्या प्रकाशात त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात येतं की आपण ज्या माणसाशी लग्न केलं होतं तो माणूस हा नाहीच आहे. मग त्यांना इतर पुरुषांचं आकर्षण वाटायला लागतं आणि या इतर पुरुषांमध्ये जर तिचा एखादा जुना मित्र असेल तर मग विचारायलाच नको, ती अगदी सहज अडकते. चल, तू आता काय वाटतं ते बोलायला लागलायस. मला सांग, पेन्सिल का रे एवढी त्या काकडीची चौकशी करत होती? हा, तिला का तुझ्या लग्नाची एवढी काळजी? पण पेन्सिल करणार, कारण आपल्या लग्नाआधीच्या प्रियकराचं लग्न ठरलंय हे कळल्यानंतर बायकांना जेवढं दुःख होतं ना तेवढं स्वतःच्या नवऱ्यांनी दुसरं लग्न केलं तरी होत नाही. मला ना तर मी एकदम VIP असल्यासारखं वाटायला लागलंय. होणारच आहेस तू VIP. अरे ज्या मिशनची सुरुवातच वटपौर्णिमेला झालीये ते मिशन तू जिंकल्याशिवाय थोडीच राहणार आहेस. माकड, वटपौर्णिमा मग नवरा जिंकायला पाहिजे. एवढं सोपं नसतं ते. तुला वडाचं झाड माहितीये? वडाचं झाड हे स्त्रीचं प्रतीक आहे. ते जसं जसं मोठं होतं तसं तसं त्याला फक्त खोडाचा आधार पुरत नाही, पारंब्यांचाही आधार घ्यावा लागतो आणि मग थोड्याच दिवसात मूळ खोड कुठलं आणि पारंब्या कुठल्या काही कळेनासं होतं.
बागड तू डेंजर आहेस. आता या फॅमिलीतला सगळ्यात महत्वाचा मेंबर म्हणजे तू. आता तुझी बॅकग्राऊंड बघूया. पेन्सिलचं पुस्तकशी लग्न झाल्यामुळे दोन गोष्टी घडलेल्या आहेत, एक चांगली एक वाईट. वाईट गोष्ट अशी आहे की तू पेन्सिलला गमावून बसलायस, पण चांगली गोष्ट अशी आहे की आता तुझ्याकडे गमावण्यासारखं काही उरलंच नाहीये आणि याचा तुला फायदाच होणार आहे. प्रेमभंग झालेल्या पुरुषांच्या आयुष्याला एक दुखरी भरजरी किनार असते आणि ज्या बाईमुळे तो प्रेमभंग झालाय तिला तर ती फारच ठसठशीतपणे बोचत असते. आता जोपर्यंत तू लग्न न करता पेन्सिलवर असंच प्रेम करत राहशील तोपर्यंत तिच्या मनातली ही अपराधीपणाची भावना अशीच वाढत जाईल आणि पुस्तकशी असलेल्या तिच्या एकनिष्ठतेच्याही वर जेव्हा ही जाईल तेव्हा पेन्सिल पुस्तकला सोडून तुझ्याकडे धावत येणार. जाऊन झोप आता, मला इतरही काम आहे. मी सांगितलेलं सगळं रिवाइज कर. हा पुढे काय करायचं ते नंतर सांगेन. हा गुड नाईट. नमस्कार. आज भाजन सरकारनं आपल्या कारकिर्दीचे 6 महिने पूर्ण केले. ही कारकिर्द कितपत यशस्वी ठरली या संदर्भात चर्चा करण्यासाठी झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते आबासाहेब कदम. नमस्कार आबासाहेब. नमस्कार आबासाहेब. मला एक सांगा की नवीन सरकारच्या या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये जनता खरंच समाधानी? कसं आहे, हे सरकार जे आहे जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं म्हणजे अप्रत्यक्षपणे जनतेचा अपमान करण्यासारखं आहे. आबासाहेब तुम्ही स्वतःच्या मूळ स्वभावाविरुद्ध जाऊन जरा जास्तच मवाळपणे आपलं मनोगत व्यक्त करताय असं नाही आपल्याला वाटत? जनतेला आमचं आक्रमक नेतृत्व फारसं आवडत नाही असं त्यांनी सिद्ध करून दिलंय. असं म्हणू नका आबासाहेब. जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं नसलं तरी जनतेचं तुमच्याविषयीचं आकर्षण कमी झालेलं नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे आबासाहेब. त्याला फारसा अर्थ नसतो हे मात्र मी मान्य नाही करणार. केवळ तुम्ही सरकारमध्येच नाही म्हणून जनतेच्या बऱ्या वाईटाचा विचारच करणार नाही हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेते म्हणून तुमची असलेली जबाबदारी तुम्ही नाकारू नाही शकत. नाही आम्ही ती नाकारतही नाही, पण कसं आहे विरोधी पक्षामध्ये काम करत असताना एका मर्यादेपलीकडे जनतेसाठी तुम्ही फारसं काही करू शकत नाही, अगदी जनतेची तुम्हाला कितीही काळजी वाटली तरी. बरं मला सांगा आबासाहेब, तुम्हाला जर जनतेची खरोखरच काळजी वाटते आणि ती दूर करण्यासाठी महाजन सरकार जर असमर्थ असेल तर जनतेच्या हितासाठी हे सरकार उलथून टाकणं हे एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तुमचं कर्तव्य नाही का? जनतेनं सरकार 5 वर्षासाठी निवडून दिलं याचा अर्थ ते 5 वर्ष टिकवलंच होता पाहिजे असं नक्कीच नाहीये. वेळ पडल्यास तुमच्या मदतीनं सत्तांतर करण्याचा जनतेला पूर्ण हक्क आहे, नाही का? ए अरे यार, तुला किती वेळा मी सांगितलं मला या असल्या इराणी फिराणी पिक्चरला बोलवत जाऊ नको, त्यापेक्षा मला बाल गणेशा सुद्धा चालला असता. तेवढ्या 2 गाड्या रिपेअर झाल्या असत्या माझ्या. मूर्ख माणसा, अरे इथे तुझं आयुष्य रिपेअर करायची वेळ निघून चालली आहे. तुला गाड्या रिपेअर करायच्या आहेत आणि तुला इथे फक्त सिनेमासाठी बोलवलेलं नाहीये. मग परवा आपण जी थेअरी घेतली त्याचं आज इथे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे. अच्छा, त्या विषयावरचा पिक्चर आहे? नाही, विषय मीच तुला समजावणार आहे. म्हणजे घरात बडबड केली की थेअरी, मल्टिप्लेक्स मध्ये येऊन बडबड केली की प्रॅक्टिकल, असंच ना? तुझ्या सुदैवानी आता मी काहीच बडबड करणार नाहीये. तुलाच काय ते नीट पाहायचंय आणि नंतर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता मी काय पाहायचंय? काही पिणार आहेस? हॅलो.
हे बा आता इथे पुस्तक आणि पेन्सिल दोघेही जण येत आहेत. काय पेन्सिल पेन्सिल पण येते. आधी नाही का सांगायचं यार. एक मिनिट एक मिनिट. ते दोघ जण एकमेकांशी कसं बोलतायत वागतायत आपल्याशी कसं बोलतायत वागतायत हे तुला बघायचं आहे. पुढे प्लीज. येस सर. मग बघ रे तुला कळेल माझी थेअरी किती परफेक्ट आहे ती. पुस्तक. हा हा हा. अरे चाकू. ये वा चाकू. तू हा इराणी आर्ट सिनेमा पाहायला आलाय हे त्या डायरेक्टरचं नशीब आहे. तू जर हा सिनेमा पूर्ण पाहिलास न झोपता तर माझ्याकडनं तुला पार्टी. अरे अरे चला सुरू होईल. नाही थांब पेन्सिल होते ना. अरे ती नाही येणार आहे. म्हणजे माझं सकाळीच तिच्याशी बोलणं झालं. मी तिला काय म्हटलं भारत गडबड होणार असेल ना तर जाऊ दे तू नाही आलीस तरी चालेल. त्यामुळे एखाद वेळेस ती येणार नाही. पण माझं तर बोलणं झालं दुपारी मला नक्की येते म्हणाली. तुमचं ठरलंच असेल तर येईल कदाचित. अजूनही उशिराच येते का रे पेन्सिल. हा नाही रे हल्ली खरं तर असं अजिबात करत नाही ती. हा अरे हाय माकड. हाय हाय चाकू. सॉरी वगैरे म्हणण्याची बिलकुल गरज नाही. इट्स ओके चलताय. नाही ऍक्च्युली मी सॉरी म्हणणारच होते पण मला माहिती की तुला सॉरी म्हटलेलं अजिबात चालत नाही. आणि त्यात काय एवढं तुला सांगू माकड. अरे मागच्या वेळेस आम्हाला फिल्म झाला असाच उशीर झाला तर आम्ही चक्क फिल्म कॅन्सल करून मस्त पैकी सिंहगडावर गेलो फिरायला. नाही पण आता त्यातलं काही करता येणार नाही बरं का. मला माहिती आहे पण तरी सुद्धा तू माझ्यावर अजिबात चिडणार नाहीये याची मला खात्री आहे. तेही आहेत. जाऊ दे गेला तर गेला हा सिनेमा. तसं नाही रे इराणी सिनेमा होता ना. परत कधी बघायला मिळणार तुला. सीडी आणून बघू. पुस्तक. तुला सीडीवर फिल्म बघायला नाही आवडत मला माहितीये. अरे मग आपण थिएटर मध्ये फक्त दोघांसाठी एक शो लावायला सांगू आपल्या दोघांचा प्रायव्हेट शो. पुस्तू ते सगळं नंतर बघू. आता काय घेणार चहा कॉफी कोल्ड्रिंक काय. खरं सांगू माकड मी ना खूप दमली आहे रे. असं वाटतं पटकन घरी जाऊ आणि शांतपणे झोपावं. अरे माकड चाकू खरं तर मला तुमच्या दोघांबरोबर टाइमपास करायला आवडलं असतं अगदीच. पण आता पेन्सिल नकोच म्हणत असेल तर आम्ही निघतो. हा बाय माकड. बाय बाय चाकू. चल माकड बाय. सिया सिया. अरे चाकू भेटत जा रे. काय येणार बनवतो मला. सगळं नीट चाललंय त्यांचं. डोळ्यांनी बघितलंय कानांनी ऐकलंय मी माझ्या. कधीतरी तुझ्या डोळ्यांपेक्षा आणि त्या कानांपेक्षा मनाचा वापर करायला शिक. हेच तुझं आजचं प्रॅक्टिकल आहे. आता मी तुला जो सांगणार आहे ना तो नवरा बायकोंच्या भांडणावर आधारित असा एक 3 स्टेप्सचा कोर्स आहे. आणि या 3 स्टेप्स तू क्लिअर केल्यास की पेन्सिल पुस्तकला सोडून तुझ्याकडे येणार ही काळ्या दगडावरची रेघ. हे बघ हा कोर्स तसाही जरा अवघडच आहे. त्यात तुझी बुद्धीच्या नावाने बोंब असल्यामुळे तुला जरा जास्तच अवघड जाणार आहे. आता मी तुला यातली पहिली स्टेप सांगतो. ती जर तुला लगेच क्लिअर करता आली तर तुझी स्टेप 1 क्लिअर. ते बाजूला ठेव बघू. हा तर आता शांत चित्तानी डोळे मीट. करेक्ट. आणि आता मी जे काही सांगतोय ते डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न कर. आता नीट ऐक. आपण मगाशी ज्या थिएटरमध्ये होतो हा त्या थिएटरची लॉबी लॉबी डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न कर. ओके येते.
येते हो शाबास डोळे 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 हा आता मला सांग आपण दोघं दिसतोय का रे दिसतोय अरे हो पुस्तक आला दिसतोय 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 आता मी तुला पुढचं सगळं सांगणार नाही पुन्हा एकदा डोळे बंद कर नीट कॉन्सन्ट्रेट कर हा आणि असा विचार कर की आपण दोघही जण आता तिथे नसतोच दोघही जण तिथे नसतोच आणि पेन्सिल लायला उशीर झाला असता तर काय झालं असतं हा हे सगळं काय माकड चार चौघात नवरा बायको एकमेकांशी कसे वागतात त्यावरून त्यांचे खरे संबंध कसे आहेत हे ओळखण्याचं हे एक शास्त्र आहे आणि हे एकदा तुला यायला लागलं की तुझी स्टेप वन क्लिअर व्हायला तेव्हा आता मी सांगतो ते कर कॉन्सन्ट्रेट कर आपण तिघही जण थिएटरची लॉबी पेन्सिल अरे कॉन्सन्ट्रेट करायचंय ना मग डोळे कोण बंद करणार ओ काय हा ओके आता पेन्सिल येते आली आली का हे बघ आता असं समज आपण दोघही जण आत्ता तिथे नसतोच हा नसतोच तर काय झालं असत हे तुला शोधून काढायचं आहे काही म्हणालीस का नाही मला वाटलं तू सॉरी म्हणालीस कारण उशीर झाल्यावर सॉरी म्हणायची सभ्यता हवी माणसाकडे या आधी उशीर झाल्यावर मी कधी सॉरी म्हणाली उर्मटपणा करू नकोस पेन्सिल तुझा आगाऊपणा वाढत चाललाय दिवसेंदिवस तू तमाशा बंद कर मागच्या वेळेस जेव्हा तू सिनेमाला उशीर केला होतास तेव्हा सिनेमा कॅन्सल करून आपण सिंहगडावर गेलो होतो तेव्हा मी केला होता का तमाशा एक मिनिट मी एखाद वेळेस उशिरा येतो तू दर खेपेला उशीर करतेस हे बघ मी उशीर करते आणि उशीर करत राहणार हा आणि त्याबद्दल तू मला काहीही बोलणार नाहीयेस ते ओघाने आलंच पण हा इराणी सिनेमा होता परत कधी बघायला मिळणार सीडी आणून बघू अच्छा म्हणजे तुला माहितीच नाहीये का की मला सीडीवर सिनेमा बघायला आवडत नाही ते मग आता एक दिवस अख्खं थिएटर तुझ्यासाठी भाड्याने घेते हा पण आता तमाशा बंद कर आणि चल घरी मी तुझ्यासाठी चहा प्यायला थांबलोय तो पिऊ की नको तू येतोयस का मी एकटी जाऊ यू आर इम्पॉसिबल वा चाकू वा अभिनंदन अरे माझ्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर क्लिअर केलीस तू स्टेप वन चल 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 स्टेप टू पण सांगून टाक ती पण क्लिअर करतो नाही नाही तुला स्टेप टू आत्ता क्लिअर करता येणार नाही का काय त्याच्यासाठी तुला त्यांच्या घरी राहायला जावं लागेल चालेल काय डोकं फिरलंय का तुझं तू आता काय वाटतेल ते सांगायला लागलायस अरे राहायला म्हणजे खरं नाही रे मग कॉन्सेप्च्युअली कॉन्सेप्च्युअली राहायला जायचं कॉन्सेप्च्युअली म्हणजे आत्ता कसा तू कॉन्सेप्च्युअली त्यांच्याबरोबर थिएटरमध्ये होतास म्हणजे तिथे नसून असल्यासारखा हा तसंच आता त्यांच्या घरी राहायला जायचं म्हणजे शरीराने कुठेही असलास तरी मनानी घरात पण हे सगळं कशासाठी कसंय चाकू नवरा बायको या जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी भांडतातच पण त्यांच्या भांडणाचा खरा आखाडा म्हणजे घर अरे आपल्या स्वतःच्या घरात नवरा बायको जेवढ्या उद्दामपणे भांडतात ना तेवढ्या जगात कुठेच भांडू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या घरात काय चाललंय हे आपल्याला कळणं महत्वाचं जमेल
जमेल जमेल सगळं जमेल. त्यांच्या घरात जाऊन राडाच घालून टाकतो. तू असं काहीही करणार नाहीयेस. अरे पण मी काहीच केलं नाही तर त्यांचं लग्न कसं मोडणार. हे बघ चाकू, प्रत्येक लग्नात आपलं आपलं मोडण्याचं एक पोटेन्शियल असतच. ते तसंच वाढू द्यायचं. लग्न मोडायचा प्रयत्न केला की ते जास्त भक्कम होऊ शकतं. आपण तसं काहीही न करता फक्त अवेलेबल राहायचं. अवेलेबल राहायचं म्हणजे? मला सांग, आपल्याकडे घटस्फोट फारसे का होत नाही का? कारण घटस्फोट घेऊन तरी काय करणार हा प्रश्न. ज्यांना कोणाला घटस्फोट घेऊन काय करणार या प्रश्नाचं उत्तर म्हणून कोणीतरी अवेलेबल असतं त्यांचे घटस्फोट बघ किरकोळ कारणावर नाही होऊ शकतात. म्हणून आपण काहीही राडा न करता अवेलेबल राहायचं. म्हणजे काहीही झालं तरी मय हू ना. माकड, मला नुसतं कॉन्सेप्च्युअली त्यांच्या घरात अवेलेबल राहता आलं की माझी स्टेप टू क्लिअर. नाही नाही नाही, एवढंच नाही. मग तुझी स्टेप टू म्हणजे आता या दोघांमध्ये असं भांडण व्हायला हवं जे सलग 1.5 मिनिट ऐकलं तर त्याचं कारण कळता कामा नये. काही कारण नसताना उगाच कोण कशाला 1.5 मिनिट भांडेल माकड. कारण नसतं असं नसतं, पण जे कारण असतं त्यावरून नेमकं भांडता येत नसतं. म्हणजे? म्हणजे आता समजा तुझं आणि पेन्सिलचं फोनवर बोलणं झालं तर पुस्तक खवळणार. पण या कारणावरनं तो भांडू शकत नाही. कारण हे अत्यंत संकुचित कोत्या मनोवृत्तीचं लक्षण ठरत ना. पण त्रास तर होतच असतो. मग काहीतरी वेगळं कारण काढून हे भांडण सुरू होतं आणि मग मूळ मुद्दा लपवलेलं हे भांडण असंच चालू राहतं. त्यामुळे या भांडणात अनेक प्रकारचे फुटकळ विषय येतात, सतत विषय बदलले जातात आणि मुख्य म्हणजे या भांडणात मध्ये मध्ये रीती वर्तमान काळातली काही काही वाक्य शिंपडलेली असतात. रीती वर्तमान काळ म्हणजे? म्हणजे उदाहरणार्थ तू असं का बोललास हा चालू वर्तमान काळ. सरळ साध सोपं भांडण. पण हेच तू असंच बोलतोस, तुझं असंच असतं, नेहमी नेहमी असाच वागतोस हा सगळा रीती वर्तमान काळ. स्टेप टू भांडणात मूळ मुद्दाच लपवलेला असल्यामुळे या अशा वाक्यांचा आधार घ्यावा लागतो. मग आता काय काय लक्षात ठेवशील? हा, स्टेप टू भांडण म्हणजे भांडणाचं कारण कळायला नको, विषय सतत बदलत राहायला हवे, रीती वर्तमान काळातली वाक्य आणि सलग 1.5 मिनिट. करेक्ट. तर आता तुला या दोघांच्या घरामध्ये हे असं भांडण कधी होत आहे ते शोधायचं आणि त्याच वेळेला तिथे कॉन्सेप्च्युअली अवेलेबल राहायचं आहे. आम्ही निघतो. काय रे एकदम? हा अरे, जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला काम सुद्धा आहे. चल बाय. हा बाय. हा मी थांबलोय बाहेर. चला मग मी पण निघते. काय काय ए कुठे चाललायस? त्यांच्या घरी. म्हणजे कॉन्सेप्च्युअली आज त्यांचं स्टेप टू चं भांडण होणार आहे. ए ए मी तुला काय सांगितलं होतं? काय? स्टेप टू भांडणाच्या आधी या दोघांमध्ये असं काहीतरी घडायला हवं ज्या कारणावरनं भांडणं पुस्तकाला शक्यच होणार नाही. आत्ता इथे असं काही घडलंय का? हो घडलंय. काय? पेन्सिलनी आत्ता जी साडी नेसली होती ते मी तिला प्रेझेंट दिली होती. क्या बात है. मला आवडत नाही म्हणून हल्ली तू मुद्दामून मोठ्याने टीव्ही लावतेस. लावतेस
म्हणजे रीती वर्तमान काय? लाव गड्या. काय म्हणाला? काय नाही, म्हटलं हल्ली टीव्ही फार मोठ्याने लावतेस. मी टीव्ही नेहमीच मोठ्याने लावते. तुला आत्ताच का तो मोठा वाटतोय हे मला कळत नाहीये. असं वाटतंय का तुला? भांडणाचं खरं कारण वेगळं आहे. माझ्यावरती वाटेल ते आरोप करू नकोस. तू टीव्ही मोठ्याने लावलास म्हणून मी चिडलो होतो. ठीक आहे, मग आता गप्प बघ. हा पेन्सिल, तू एक अत्यंत उर्मट स्त्री आहेस. विषय बदलला आहे का? आता काय झालंय? काही नाही, कशाला उगीच. तू उगाच मला हिंट वगैरे देऊ नकोस. चिडायचं खरं काय कारण ते सांगून टाक. खरं कारण कळायला नकोय. पुस्तक खरं कारण सांगू नकोस. जाऊ दे ना, एका कारणाने काय होणार आहे. सगळं थुकलंय आपलं. पुस्तक. लग्नाचा निर्णय चुकला असं म्हणायचं का तुला? मग बोलून टाक ना. लग्नाचा नाही, तुझ्याशी लग्नाचा निर्णय चुकला असं म्हण. मी अर्ज घेऊन आले नव्हते लग्न कर म्हणून. लग्नानंतर इतकी बदलशील असं वाटलं नव्हतं मला. आणि तू बदलशील असं वाटलं होतं मला. आता फक्त शेवटची 30 सेकंद. दादा खूप बोललीस. आता आणि स्वयंपाक करजा. आणि नेहमीप्रमाणे फक्त खिचडीवरती नका भागवू. जेव्हा बघावं तेव्हा मुगाच्या डाळीची खिचडी. काय स्वयंपाक करायचं ते मी ठरवीन. नाहीतरी हल्ली आपलं घर तुझ्या तंत्राने चालतं. चालतं रीती वर्तमान काळ आणि विषयही बदलला. पुस्तक तुझा खरा प्रॉब्लेम काय ते एकदा सांगून टाक. कारण खऱ्या भांडणाचं कारण कळायला नको आहे. कारण असं आहे, पुस्तक नको नाही तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. 5, 4, 3 कारण सांगो तरी काय फरक पडणार आहे. साहेब, आपल्यावर असा आरोप आहे की आपण सतत वेगवेगळ्या प्रकारे विरोध करून महाजन सरकारचं अस्तित्व धोक्यात आणत आहात. हे बघा, मी विरोधी पक्षनेता आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणं हा माझ्या कामाचा भाग आहे. आता मी माझं काम करतोय, हा माझ्यावर आरोप कसा काय होऊ शकतो? महाजन सरकार विरोधात आपण जनतेला चिथावणी देत आहात असा आपल्यावर आरोप आहे. हे बघा, हा आरोप मला अजिबात मान्य नाही. जनतेचा महाजन सरकार विरुद्ध असलेला उद्रेक हा उत्स्फूर्त आहे. आम्हाला तसं करण्याची काहीही गरज नाही, यात आमचा अजिबात हात नाही. त्याचं कारण हे महाजन सरकार स्वबळावर कोसळायला समर्थ आहे. माधवरावांनी तुमच्या विरुद्ध केलेल्या बंडखोरीचा सूड म्हणून तुम्ही असं करताय? माधवरावांनी जरी आमच्या विरुद्ध बंडखोरी केली असली तरी अजूनही आम्ही त्यांना आमचे मित्रच मानतो. पण काही झालं तरी जनता ही आम्हाला माधवरावांपेक्षा जास्त जवळची आहे. त्यामुळे माधवराव जेव्हा जेव्हा जनतेच्या विरोधात जातील तेव्हा त्यांच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अरे माकड, महागड्या हॉटेलमध्ये एकदम. मी आधीच ठरवलं होतं. काय? तू स्टेप 2 क्लिअर केलीस ना की तुला 5-स्टार हॉटेलमध्ये पार्टी द्यायची आणि इथेच तुला स्टेप 3 बद्दल सांगायचं. सांग सांग, पटकन सांग. मला ना आता युद्ध जिंकल्याचा वास येतोय. सांग. उगाच नाचू नको, स्टेप 3 भयंकर अवघड आहे. काही फरक पडत नाही, तू सांग ना पटकन सांग. आता या दोघांमध्ये असं भांडण व्हायला हवं ज्यात पेन्सिलने पुस्तकला स्वच्छ सांगायला हवं. मी तुझ्याऐवजी चाकूशी लग्न करायला हवं होतं. काय? पेन्सिलनी पुस्तकला स्वच्छ सांगायला हवं. मी तुझ्या ऐवजी चाकूशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मग तुझी स्टेप 3 क्लिअर. मी तुझा फोन हातात घेतलेला असताना चाकूचा फोन आला होता पण मी मेसेज वाचला नाही. माझं दुर्दैव. का घेतलास? मी तुला हजार काहीच कळत. माझ्या वस्तू हातात घेत जाऊ नकोस. तू गेलीस उडत. मी उडत गेले? हो. मी पुस्तक थांब. नाही थांबणार. पुस्तक थांब. नाही थांबणार. पुस्तक जॉगिंग काही ऐकून घेणार नाही. बोलायचं? नाही बोलायचं. तू थांब. काही ऐकून घेणार. बोलायचं? काय काय बोलणार आहे? बोलण्यासाठी काही राहिले का? तू ऐकणारच का? नाही ऐकणार. ऐकून घे. नाही ऐकणार. ऐक. बर बोल. सॉरी. मला
कधी कधी असं वाटतं ना तुझ्याशी लग्न करण्याऐवजी चाकूशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. आयुष्यभर एकटी राहिले असते ना तरी बरं झालं असतं. हा बोल चाकू. ए अरे माकड कंटाळलो यार, 8 दिवस झाले स्टेप 3 वांडणच नाही. सगळी झाली बुटकळ वांडणं. हे म्हणजे पेन्सिलनी बुकमार्क करून पुस्तकामध्ये चाकू ठेवल्यासारखं झाले. मी सरळ त्यांच्या बेडरूम मध्ये घुसून बघू का स्टेप 3 भांडण्याचं काही कारण मिळतंय का ते. चाकू तू असं काहीही करणार नाहीयेस. बेडरूम मध्ये इतर अनेक महत्वाच्या गोष्टी घडतात आणि त्या महत्वाच्या गोष्टींमध्ये कितीही महत्वाचे प्रॉब्लेम्स असले तरी त्यावरून घटस्फोट घ्यायची पद्धत आपल्यात अजून नाहीये. हा आपल्याकडे घटस्फोट किरकोळ कारणावरच होतात. मला असं वाटतं मलाच काहीतरी भांडण्याचं कारण द्यावं लागणार. हे बघ चाकू, पेन्सिल तुझा फोन वाजतोय. बोल चाकू. चाकू अरे आहेस कुठे? चाकू आलाय? चाकू नाही आलाय, त्याचा फोन आलाय. तुला किती वेळा सांगितलं माझ्या फोनला हात लावत जाऊ नकोस. का ग, मी हात लावणे असं काय असतं तुझ्या फोन मध्ये? असेल नाही तर नसेल, पण तू माझ्या फोनला हात लावायचा नाही. मी नवरा आहे तुझा. असशील, पण तरीही मला माझं खाजगी आयुष्य आहे. मी बोलत नाही त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. ए तू काय बोलत नाहीस ते बोलून टाक आणि मी काय गैरफायदा घेते तेही सांगून टाक. सतत त्या चाकूचे SMS, त्याला फोन करायचे नाही तर त्याचे फोन घ्यायचे. डोक्यावर सतत एक टांगता चाकू. तुमचं हे जे काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये. असं नाटक मी किती दिवस करणं अपेक्षित आहे ग? तू जर हे वेळी थांबवलं नाहीस ना तर काय करणारस तू? सांग ना काय करणारस तू? एक नंबरचा संशयी माणूस आहेस तू. काय करते रे मी आणि कधी फोन करतो तो तरी आणि कधी भेटतो आम्ही? तुझं नाव डोकं फिरलंय संशयाली. अत्यंत कोत्या मनोवृत्तीचा माणूस आहेस तू. कधी कधी वाटत तुझ्या ऐवजी ए पेन्सिल. अगं ए पेन्सिल. शेट 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 शेट. सदरीत भांडतही येत नाही यांना. पेन्सिल रडतेच काय ग अशी? मी रागाच्या भरात काहीतरी बोललो तर एवढं काय मनाला लावून घ्यायचं? माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला त्याचा मत्सर वाटतो की नाही. जाऊ दे, सोडून दे सोडून दे. तू ना काही खाल्लेलं नाहीयेस ना म्हणून तुझी चिडचिड होतीये. चल आपण दोघं पटकन 2 घास खाऊन घेऊ. चल. पण मी काहीच केलेलं नाहीये. काहीच काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी पटकन जातो आणि आपल्यासाठी काहीतरी नूडल्स बिडल्स घेऊन येतो. खालच्या पानवाल्याकडून नको आण, कोपऱ्यावरच्या किराणा मालवाल्याकडून आण. अगं तू किती लांब आहे. पुस तू गाडी घेऊन जा ना. पेन्सिल हे तू काय उगाच डोक्यात घेऊन बसलेस? उगाच उगाच म्हणायला तुला लाज नाही वाटत? कधी कधी असं वाटत तुझ्यापेक्षा त्या चाकूशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. Yeah.
पेन्सिल. पेन्सिल मी काय म्हणतो? सगळ्यांना येऊ दे, मग आपण बोलू. मी 6 महिन्यांपूर्वी केलेल्या उशिराचा सूड म्हणून उशीर आलायस वाटतं. काकडीने सोडलं नाही. मूर्खासारखं बोलू नकोस. काकडीचं लग्न ठरलंय आणि लग्न ठरलेल्या किंवा झालेल्या बायकांबरोबर मी संबंध ठेवत नाही, तुला माहिती आहे. लग्न मोडलेल्या बायकांशी संबंध ठेवण्याबद्दल काय मत आहे तुझं? नाही, गोंधळून जाऊ नका, मी स्वतःबद्दलच बोलते. मी पुस्तकला घटस्फोट द्यायचं ठरवलंय. पेन्सिल, काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? आधी काय घडलंय ते नीट ऐकून घ्या आणि मग तुम्हीच ठरवा कोणाचं डोकं फिरलंय ते. गेले 2 महिने खालचा पानवाला मला टॉन्ट मारतोय, मला त्रास देतोय. मी अनेक वेळा पुस्तकला सांगून बघितलं पण याचं एकच उत्तर, आपण लक्ष द्यायचं नाही. मला नाही सहन होत आता हे. पेन्सिल, एक घटस्फोटाचं कारण असू शकतं का? का नाही? हा माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे. मग तू थोबडीत मारायचीस त्या पानवाल्याच्या? मी मारली असती पण मग ह्याच्याशी लग्न केल्याचा फायदा काय? मग आम्हाला सांगायचं, चाकूनी केलं असतं काहीतरी. त्याने केलं असतंच रे, पण मग ह्याच्याशी लग्न केल्याचा फायदा काय हा प्रश्न उरतोच ना. पेन्सिल, तू उगाच मला पेटवू नकोस. हा गप रे, तू पेटलास ना तर फारफार तर उद्बत्ती एवढा पेट. पेन्सिल, अगं घटस्फोट ही काही चटकन घ्यायची गोष्ट आहे का? गेले 6 महिने आपण एकमेकांच्या सानिध्यात काढले, त्याला काहीच अर्थ नाही. मी आधीच सांगितलं होतं की मी पेन्सिल आहे. पेन्सिलने लिहिलेलं सगळं पुस्तक येतं. तू इतक्या निर्लज्जपणे कशी काय बोलू शकतेस ग? पेन्सिलला पेनासारखं टोपण नसतं हेही मी आधीच सांगितलं होतं. तू एक नंबरची संधी साधू आणि स्वार्थी बाई आहेस हेही मी आधीच सांगितलं होतं, गायीचं उदाहरण देऊन. हो, तू सगळं सांगितलं होतंस मला मान्य आहे, पण तरी सुद्धा झालं गेलं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात नाही का करू शकत? पेनासारखी पेन्सिल मध्ये रिफिल नाही भरता येत. माझ्यासाठी आता हे रद्दीचं पुस्तक झालेलं आहे. ह्याच्या जागी जर चाकू असता ना तर पानवाल्याने मला पहिला टॉन्ट मारला तेव्हाच चाकूने त्याच्या मुस्कटात मारली असती. त्यामुळे आता मी चाकूशी लग्न करायचं ठरवलंय. पुस्तकला माझा एक सल्ला आहे, जो नवरा आपल्या बायकोला आनंदात ठेवू शकत नाही त्याने आपल्या बायकोला मुलीप्रमाणे वागवावं. वडिलांचं मुलीवर कितीही प्रेम असलं तरी ती आपल्याला झेपत नाही असं म्हटल्यावर ते तिचं लग्न लावून देतात. त्याचप्रमाणे आपली पत्नी आपल्याला झेपत नाही असं म्हटल्यावर एखादा चांगलासा मुलगा बघून पतीनं पत्नीचं सालंकृत पत्नीदान करावं आणि ते एका चांगल्या घरात पडले म्हणून उरलेलं आयुष्य आनंदात घालवावं. तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, मी चालले. कसली खरी नी कसली खोटी, कशाची साधना कुणाची भीती, शक्तियुक्तीचा खेळ रंगता बघ्यांचा वेळा चढला, जीत अनहार फसती साहब. सिगरेट देना. तुला काय हवाय करे? नाही. साहब छुट्टा नाही आहे. रहने दो, अपना अकाउंट तो चलता रहेगा. परराज्यातून आलेल्या घुसखोरांवर कोणतीही कारवाई न करता अत्यंत भ्याडपणानं धोरण स्वीकारणार महाजन सरकार अखेर शेवटी गडगडलं. सत्ता कारणाला मिळालेल्या या नाट्यमय वळणानंतर राजकीय परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीची झालेली आहे. या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी कदाचित आबासाहेब कदम यांना सरकार बनवण्यासाठी पाचारण करण्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून बोलली जात आहे.
आबासाहेबांकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ आहे किंवा नाही या विषयावर मात्र भाष्य करण्यास आबासाहेबांनी नकार दिलेला आहे. एक जण पाहून तुला काही चार असू, एक तुझ्या चेहऱ्यावरती आणू बघे हसू, एक जण पाहून तुला काही चार असू, एक तुझ्या चेहऱ्यावरती आणू बघे हसू, एक म्हणे करी त्याग एक करी कीव, एक जण तुझ्यासाठी देतो म्हणे जीव, एक म्हणे करी त्याग एक करी कीव, एक जण तुझ्यासाठी देतो म्हणे जीव. कोण कसं कुठे बघे, कोण कसं कुठे बघे, ध्यान पाहिजे सांग सांग माझी बाई, कोण पाहिजे हा पाहिजे कतुला त्यो पाहिजे, आग हा पाहिजे कतुला त्यो पाहिजे. हे बघे पुस्तक, हवा पाणी अन्न वस्त्र निवारा आणि पेन्सिल या आपल्या बेसिक गरज आहेत, आणि बेसिक गरजा पूर्ण झाल्या नाही तर भांडण होणारच. आणि बरं काय, असंच एक भांडण 6 महिन्यापूर्वी आपल्यात झालं. तुमच्या लग्नानंतर ते मिटेल असं वाटलं होतं पण तसं नाही झालं. आता बरं तेच होणार, मी पेन्सिलशी लग्न करणार, मग तुला माकडे भेटणार, मग तू आमच्याकडे राहायला येणार. मी कशाला तुमच्याकडे राहायला येईन? राहायला म्हणजे तसं नाही, कॉन्सेप्च्युअली. ते जाऊ दे, प्रश्न काही सुटणार नाही. हे बघ, मी हरलो हेच तुला कबूल करून हवंय ना माझ्याकडून? करतो. हे पुस्तक, मी तसा नम्र माणूस आहे, त्यामुळे मला हे माहितीये की जी बाई पानवाल्यानं शिट्टी मारली म्हणून तुला सोडून माझ्याकडे येऊ शकते, तीच बाई उद्या मला एखादी कविता समजली नाही म्हणून परत तुझ्याकडे जाऊ शकते. तिचं हे आपल्याला खेळवणं बंद झालं पाहिजे, हे चक्र आपण थांबवायला हवं. पुस्तक काय करायचं, दोघांनी तिला सोडून द्यायचं? नाही, दोघांनी तिला ऍक्सेप्ट करायचं, तिघांनी एकत्र राहायचं. तिघांनी एकत्र? हो. चाकू, तू एक अत्यंत घाणेरडा माणूस आहेस. आपण माझ्याविषयी नंतर बोलूया, माझं स्वतःविषयी फारसं बरमत नाहीये. हा, सगळ्यात आधी ही बातमी मी माकडला कळवतो आणि पेन्सिललाही. आबासाहेब कदम यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेणं या गोष्टीची औपचारिकता शिल्लक राहिलेली असताना आबासाहेबांनी माधवराव महाजन यांच्याबरोबर संयुक्त सरकार स्थापन करण्याची घोषणा करून जनतेत खळबळ उडवून दिलेली आहे. माधवरावांनी सुद्धा आबासाहेबांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळलंय. जी 24 तासच्या रोख ठोक या कार्यक्रमात मला जनतेला असा प्रश्न विचारायचा आहे की आबासाहेब आणि माधवराव या दोघांचाही हा एक राजकीय संधीसाधूपणा आहे काय? आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये दोन्ही पक्षांचे प्रवक्ते मनीष म्हात्रे आणि प्रकाश सावंत आलेले आहेत. जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. म्हात्रे साहेब, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या माधवरांच्या विरोधात तुम्ही इतके दिवस गदारोळ उठवलात त्याच माधवरांबरोबर संयुक्त सरकार स्थापन करताना आपल्याला अपराधी वाटत नाही काय? चाकू, तुझ्या या भयंकर वागण्याचा मला अत्यंत राग आलेला आहे. अरे पण आपल्याकडे काही पर्याय आहे का? तूही शांतपणे नीट विचार केला ना तर तुलाही पटेल. मी पेन्सिल बद्दल असं बोलूनही तुलाही फार राग आलेला नाहीये. हेच जर का मी तुझ्या आईबद्दल बोललो असतो ना तर माझ्या एक भुसकडात मारली असतीस, आयुष्यभर माझं तोंड बघितलं नसतंस. पण तसं झालं का? नाही, तू लगेच शांत झालास. का? कारण आपण आपल्या आईवर जेवढं प्रेम करतो ना त्याच्या 10% प्रेम आपल्या बायकोवर करत नाही. म्हणूनच काळ कितीही पुढे गेला ना तरी शिव्या आईवर न देतात, बायकोवरून नाही. पेन्सिल, तू अशी गप्प कशी काय राहू शकतेस? चाकूसारखा अक्कल नसलेला माणूस परस्पर काहीही ठरवतो. दोघांबरोबर एकत्र राहा म्हणून तुला सुचवतो आणि तू इतक्या शांतपणे सगळं ऐकून घेतेस. कमा, पेन्सिल चाकू घाणेरडा माणूस आहेच, पण आता मला तुझीही लाज वाटायला लागली आहे. सावंत साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जनतेचा अपमान आहे असं तुम्हाला वाटत नाही का? पेन्सिलला जर का याच्यात अपमान वाटत असेल ना तर वाटू दे, तिलाही कळायला पाहिजे पेन्सिल असण्याचे तोटे काय आहेत. ज्या बाईला वाटणीत गाईचा मागचा अर्धा भाग हवा आहे त्या बाईला कोणीतरी हेही सांगायला पाहिजे, मागचा अर्धा भाग घेतला की जसं दूध मिळतं तसं शेणही काढावं लागतं. म्हणजे आपण पेन्सिलचा सूड घेतोय काय? तसं नाही रे, हे सगळं ती आपल्या बरोबर सुखात राहावी म्हणून करतोय ना.
तुला वाटतंय तितकं हे सगळं साधं सोपं नाहीये पेन्सिल. तू चाकूला लग्नाला नकार दिलास त्याचा अपमान तो अजून विसरलेला नाहीये. आणि त्याचा सूड घेण्यासाठी पुस्तकच्या मदतीने रचलेलं हे सगळं कारस्थान आहे ग. या दोन पक्षातली ही युती म्हणजे व्यापक जनहिताच्या नावाखाली स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्याचं कारस्थान असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. मला आपल्या दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुमची ही युती जनता आनंदाने स्वीकारेल असं तुम्हाला वाटतं? तिला पटवायचं. कसं? तू माय फेअर लेडी वाचलंयस ना, परत वाच. प्रत्येक वेळी वेगळं समजतं. त्यात असं स्पष्ट म्हणलंय, दोन पुरुषांनी ठरवलं तर ते कोणत्याही बाईला काही पण पटवू शकतात. तुला असं दोघा दोघांबरोबर एकत्र राहायची गरज नाहीये पेन्सिल. मला माहितीये माकड. गुड, तू पुस्तकला सॉरी म्हणून टाक. चाकूचं काय करायचं मी बघतो. नाही, मला त्या दोघांबरोबरही राहायचं नाहीये. व्हॉट, तुझं डोकं फिरलंय पेन्सिल? काय करणार आहेस तू एकटी? मी एकटी नक्कीच राहणार नाहीये माकड. हरकत नाही. हे बघ पेन्सिल. एक मिनिट, मी कोणाबरोबर राहायचं हे ठरवायला मला आता तुझी मदत नकोय. लीव मी अलोन. जनता जेव्हा एका उमेदवाराला मत देते तेव्हा दुसऱ्या उमेदवाराला तिचा विरोध असतो. अशा दोन उमेदवारांनी परस्पर एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. या परिस्थितीत पूर्णपणे नवीन आणि विश्वासार्ह अशा तिसऱ्या पर्यायाचा शोध सुरू करणं एवढा एकच मार्ग जनतेपुढे शिल्लक आहे असं म्हणतो तो वावगं ठरेल काय? उन्हे विकली वारे विकले, ओले सुके दुष्काळ विकले. वारे विकले, ओले सुखे दुष्काळ विकले. चांदणी विकले त्यांचे टिकले, वाळवंटातून केशर पिकले. अरे राम, अरे राम, अरे राम, अरे राम, अरे राम, अरे राम. काय रे माकड? पेन्सिल कुठे? पेन्सिल गेली. काय जरी थोडी मुश्किल वाट, जरा थोडा अवघड घाट. हो, जरी थोडी मुश्किल वाट, जरा